श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय सद्गुरु श्री ब्रह्मानंद महाराज की जय महारुद्र हनुमान की जय 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 रघुवीर समर्थ जयाचा जनी जन्मनामार्थ झाला जयाने सदा वासनामात केला जयाचा मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ती रोज तेरा माळा आत्मशुद्धीसाठी या उपक्रमा सहभागी असलेल्या सर्व साधकांचं मनापासून स्वागत मिनी दादा तुमचे खूप खूप स्वागत जय श्री राम आपण प्रथम कर्तव्याची ठेवावी जागृती त्यात भगवंताची राखावी स्मृती हा भाग प्रसारित झाला त्याच्यानंतर अनुसंधानाचे सलग तीन भाग प्रसारित झाले त्यातला पहिला भाग असा हो होता की भगवंताचं अनुसंधान राखावं कसं आणि दुसऱ्या भागामध्ये सगुणोपासना करताना भगवंताचं अनुसंधान राखावं कसं आणि तिसरं हे अनुसंधान टिकवावं कसं जे अतिशय महत्वाचं होतं आणि ह्या तिन्ही भागांच्या प्रस प्रसारित झाल्यानंतर लोकांनी अनेक शंका या अनुषंगाने आपल्याला विचारल्या आणि त्या शंका समाधानाचा एक भाग देखील आपण प्रसारित केला पण तरी सुद्धा उपासना मार्गात येणारे अडथळे आणि त्यातून उत्पन्न होणाऱ्या शंका अजूनही काही आहेत साधकांना शंका समाधानाचा करतोय कारण लोकांचा अजून आहेत प्रश्न आणि खरोखर त्यांना प्रत्येक भाग ते इतका मनापासून ऐकतायत आणि ह्या मार्गावर त्यांना पुढे अतिशय प्रामाणिक त्यांच्या प्रतिक्रिया पण अतिशय प्रामाणिक आहेत तर आपण आजच्या भागामध्ये पहिल्यांदा घेऊया उपासना मार्गात येणारे अडथळे आणि त्या अनुषंगाने शंका किंवा काही प्रश्न करूया साधकांनी असं विचारलंय दादा की कॉलेज मध्ये असताना त्यांच्या आजीच्या प्रभावामुळे त्यांनी सद्गुरूंच पोथी वाचन केलं पण ते काही काळ नंतर थांबलं आणि मग नंतर त्या दुसऱ्या सद्गुरूंच्या मठामध्ये त्यांनी दर्शनाला जायला सुरुवात केली पण नंतर काही काळानी तेही बंद झालं ते परदेशी गेल्या आणि त्यांना असं वाटत होतं अरे आपल्याला सगळेच देव आवडत आहेत मग आपण नक्की उपासना करायची कोणाची म्हणून त्यांनी कुलस्वामिनीची उपासना करायला सुरुवात केली काही काळानंतर त्या एका मैत्रिणीच्या संपर्कात आल्या आणि एका सद्गुरूंच्या ठिकाणी त्यांनी अनुग्रह घेतला oh. तिथे अनुग्रह घेतल्यानंतर त्यांना तिथे मानसपूजा करणं किंवा मा त्यांनी दिलेल्या उपासनामध्ये ते स्थिर होऊ नाहीत आणि नंतर त्यांनी आपल्या ह्या उपक्रमात सहभागी झाल्या भाग घेतलेला आहे पण मग आता असं होतंय की पूर्वीसारखी नीट मानसपूजाही होत नाहीये कुलस्वामीचा जपही होत नाहीये आणि रामनामही होत नाहीये मग ह्या सगळ्या गोंधळामध्ये म्हणजे त्यांना असं वाटतंय की आपली काही चूक होतीये का आपण जिथे अनुग्रह घेतलाय तिथे आपण बरोबर आपलं प्रामाणिक नाही आहोत का आणि आपण अनुग्रह घेताना घाई केली आहे का मग हे सगळं आपण मंत्र उपासना दैवत सारखं बदलतोय ह्यात काय आपली चूक होतीये आणि ह्या सगळ्या गोंधळात म्हणजे उपास्य दैवतेच्या बाबतीत उपासनेच्या बाबतीत आणि कोणाची उपासना करावी या बाबतीत त्यांना खूप गोंधळ उडालाय तर त्यांनी कृपया तुम्ही मार्गदर्शन करा असं सांगितलं जयाचा जनी जन्मनामार्थ झाला जयाने सदा वासनामार्थ केला जयांच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ती सद्गुरुनाथ महाराज की जय 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 रघुवीर समर्थ श्री राम समर्थ जय राम, सगळ्यांना माझा नमस्कार हा जो प्रश्न आता ताई तुम्ही विचारलेला आहे ही अनेक लोकांची शंका आहे किंवा अनेकांच्या आयुष्यामध्ये हे घडत आलेलं आहे म्हणजे आपण लहानपणापासून जस जसे मोठे होत जातो तस घरातली मंडळी आपल्याला स्वाभाविकपणे त्यांच्या सद्गुरूंच्या ठिकाणी किंवा ते ज्या उपास्य दैवताच करत आहेत उपासना करत आहेत किंवा साधन करत आहेत तिथे आपल्याला घेऊन जात असतात तर कळत न कळत का होईना त्या स्थानाचे त्या सद्गुरु तत्वाचे त्या उपास्य दैवताचे आपल्यावर काही संस्कार होत असतात आणि ती सेवा घडत असते तो आपला सुद्धा प्रारब्ध योग असतो म्हणून आपण त्या घरामध्ये जन्म घेतला ना, ना। म्हणजे आपली आजी आज किंवा आई वडील आपल्याला एखाद्या ठिकाणी घेऊन जात असतील तर इतक्या लहानपणी आपण त्या सद्गुरूंच्या स्थानी पोचणं किंवा त्या दैवताच्या चरणांपर्यंत पोचणं हा एक प्रकारे आपला प्रारब्ध योगच असतो मग तिथे काही सेवा झाल्यानंतर असं होऊ शकतं की दुसरे सद्गुरू तुमच्या आयुष्यामध्ये प्रवेश करतील कारण सद्गुरुतत्व एकच आहे कुठलंही तुम्ही कुठल्याही स्थानी गेलात तरी शेवटी तत्व म्हणून आहे पण आपल्याकडनं जर वेगवेगळ्या तत्वाच्या उपासना जर घडणं प्रारब्ध योगामध्ये असेल तर पहिल्यांदा एका विशिष्ट देवतेची किंवा सद्गुरु तत्वाची उपासना घडेल मग आपण थोडेसे मोठे झालो की कदाचित दुसरं सद्गुरु तत्व आपल्या आयुष्यामध्ये प्रवेश करेल आणि आपली परत काही उपासना घडेल यावेळेला आपल्याला थोडंफार स्वतःशी पण प्रामाणिक राहावं लागतं आणि आपल्या मनामध्ये काय भाव उमटत आहेत सद्गुरुतवाविषयी किंवा त्या उपास्य दैवताविषयी ह्याचा आपल्याला पण कुठेतरी अभ्यास करावा लागतो मग जेव्हा आपण काही वेळेला नैसर्गिकरित्या काय घडत आहे किंवा जे समोर न येत आहे आपल्याकडे किंवा आपल्याला मनातनं कुठल्या स्थानाविषयी कुठल्या सद्गुरु तत्वाविषयी ओढ वाटतीये किंवा कुठल्या उपास्य दैवताविषयी ओढ वाटतीये ह्याचा आपण खर तर शांतपणे विचार करायला पाहिजे पण बऱ्याचदा असं होतं की आपण काही वेळेला इतर काही लोकांच्या संपर्कामध्ये येतो मग ती मंडळी आपल्याला त्यांच्या उपासना मार्गातल्या काही गोष्टी सांगतात किंवा आपल्याला म्हणतात की तू चल माझ्या बरोबर तुला आवडेल तू येऊन बघ हे अगदी नैसर्गिकरित्या घडतं किती आपल्याला चुकीचं आहे आपण काय म्हणतो की हा देवाच्याच ठिकाणी आपल्याला जायचं आहे तर नातेवाईकांबरोबर आपण त्या स्थानी जातो म्हणजे वास्तविक पाहता आपण एका सद्गुरु तत्वाकडे गेलेलो असतो आपल्या प्रारब्ध योगानुसार त्या दैवताची उपासना पण आपल्या हातनं घडत असते पण आपण अचानक काही कारणाने इथे चूक बरोबर हा विषय नाहीये मी प्रत्येक वेळेला प्रत्येक भागामध्ये हे सांगत आलेलो आहे की आपण जे बोलतोय किंवा लोकांकडनं जे काही येत आहे आपण चूक किंवा बरोबर हे ठरवण्याचा आपल्याला अधिकार नाही आपण फक्त काय होत कशा पद्धतीने गोष्टी पुढे जातात हे आपण फक्त बोलतो ट्रॅक काय असू शकतो हा काय असू शकतो एखाद्याच्या आयुष्यामध्ये मग ठीक आहे तुम्ही परिचितांबरोबर एखाद्या वेगळ्या सद्गुरुस्थानी गेलात की काही वेळेला कसं होतं की आपण त्या भावनेच्या भरामध्ये बऱ्याचदा तिथे अनुग्रह घेऊन मोकळे होतो काही वेळेला तुम्हाला थोडस एक बंधन घातल्यासारखं पण एखाद्या स्थानी केलं जाऊ शकतं की तुम्ही इथे अमुक अमुक वेळा आलं पाहिजे तुम्ही पहिल्यांदा एवढं सगळं केलं पाहिजे मग तुम्हाला त्या सद्गुरूंचा अनुग्रह मिळेल असंही काही ठिकाणी आपल्याला आढळतं की तुम्ही गेल्या गेल्या लगेच दुसऱ्या दिवशी तुम्हाला ते अनुग्रह देतील असं नाही किंवा तुमच्या त्यांच्या त्या उपासना पद्धतीत तुम्हाला सामावून घेतील असंही नाही मग ते तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला काहीतरी सांगतील की पुढचं एक वर्षभर दोन वर्ष तुम्ही इथे येत राहा तुम्ही प्रत्येक उपासनेला इथे हजर पाहिजे मग तुम्हाला अनुग्रह मिळेल आता त्यावेळेला समजा ते तत्व देहामध्ये असेल हया हयात असेल तर आपल्याला अनुग्रह मिळाला मग आपण थोडे दिवस त्या अनुषंगाने उपासना करायला सुरुवात करतो मग कालांतराने आपलाही काही आयुष्याचा प्रवास पुढे जातो जे देहात असतात तेही समाधी घेतात किंवा ते देह सोडतात मग त्याच्यानंतर आपल्याला आता कोण मार्ग दर्शन करणार हे लक्षात येत नाही किंवा काही वेळेला आपण नोकरीच्या निमित्ताने किंवा राहण्याच्या निमित्ताने आपण परदेशामध्ये जातो तर नाही म्हटलं तरी भारतामध्ये किंवा इथे जे सगळं चाललेलं आहे त्याच्याशी आपला संपर्क काही वेळा तुटल्यासारखा होतो आपल्याला कळत नाही की आता काय करावं मग आपल्याला कोणीतरी सांगतं की तुम्ही कुठल्याही दैवतेचा जप करा तुमचं कुलदैवत काय आहे कुलदैवी कुठली आहे त्याचा तुम्हाला जप हा करायलाच पाहिजे त्याच्याशिवाय तुमच्या प्रापंचिक अडचणी दूर होणार नाही तुम्हाला तुमच्या कुलदैवताचा आशीर्वाद असल्याशिवाय तुमची कुठली कामं मार्गाला लागणार नाही अनेक गोष्टी असतात ज्या तुम्हाला सांगितल्या जातात किंवा त्या तुमच्या कानावर पडतात किंवा तुम्ही वाच वाचनामध्ये येतात मग आपण त्याप्रमाणे जप करायला सुरुवात करतो अनेकांना कुलदैवता माहिती नसते कुलदैव माहिती नसतो मग ते आपण शोधण्याचा प्रयत्न करतो मग ते शोधलं आपल्याला कळलं मग आपण त्या दैवतेचा जप करायला सुरुवात करतो आपण तो जप का करतोय किती करायचा रोज किती करायचा काय करायचं हेही काही माहिती नसतं पण आपण श्रद्धा ठेवतो तो मोठा की नाही ठीक आहे आपल्याला एकानी सांगितलंय ना आपण तसं करूया मग तेही होतो मग पुन्हा आपण जिथे अनुग्रह घेतलेला आहे त्या स्थानाच्या काही उपासना असतील तर त्या करत असतो आता तुम्ही ह्या प्रश्नामध्ये म्हटलंय तसं की आता त्या ज्या कोण आहेत त्या आपल्या उपक्रमाअंतर्गत आता रामनामही घेत आहेत मग स्वाभाविक त्यांना रामनामाची ओढ आहे कारण रामनाम असं आहे की त्याची तुम्हाला गोडी एकदा लाग। लागली की ती जाऊ शकत नाही आता मानस पूजेचा विषय आहे तेही पुढे आपण बघूच मग आता जप कुठला करायचा म्हणजे हा अगदी सगळीकडे पडलेला प्रश्न आहे की आधी वेगळ्या सद्गुरु तत्वाची उपासना होत होती वेगळ्या दैवताची उपासना होत होती मग कालांतराने एखाद्या स्थानी आपण गेलो तिथे अनुग्रह झाला त्याची काही उपासना चालली मग कुलदैवताची उपासना झाली मग अ रामनाम घ्यायला सुरुवात झाली हा प्रवास होतो पण एक गोष्ट इथे लक्षात येते का की बरीच जण सगळं झाल्यानंतर शेवटी रामनामाच्याकडे येऊन थांबतात ही गोष्ट सुद्धा लक्षात घेण्यासारखी आहे की शेवटी काय आहे तर रामच आहे पण ह्याचा अर्थ असा आहे का की तुम्ही आधी करत असलेलं साधन सोडायचंय किंवा उपासना सोडायची तसं नाहीये हे आपण आधी पण बघितलेलं आहे त्यामुळे आता मी काय करू ह्या प्रश्नाच्या ऐवजी आता मी रामनाम पण घेणार आहे असा जर आपण थोडासा भाव आणला की समजा तुम्ही ज्या स्थानाचा अनुग्रह तुमचा झालेला आहे त्यांची जर काही उपासना पद्धत असेल तर ती तुम्ही चालू ठेवा आपण कधी म्हणत नाही की जे आहे ते सगळं आता बंद करून टाका आणि फक्त एवढंच करा फक्त एवढंच करा असं नाही उपासना ही अनेक मार्गाने केली जाऊ शकते किंवा परमेश्वराची उपासना सुद्धा बघा आता भक्तीच्या सुद्धा नवविध भक्ती त्यात महाराजांनी नामस्मरण भक्ती सर्वश्रेष्ठ सांगितली आणि सगळ्या भक्तींचा अंतर्भाव त्याच्यामध्ये आहे पण आपल्याकडनं सगळ्या भक्ती घडतच असतात त्यामुळे तुम्ही तेही तुमची जी काही प्रार्थना असेल किंवा जे काही तुम्ही का त्या प्रवाहामध्ये काही उपासना तुमच्या करत असाल आधीपासनं तर त्या सोडण्याची आवश्यकता नाहीये किंवा कुलदैवताचा किंवा कुलदैवीचा जप करत असाल तर तोही बंद करायची आवश्यकता नाहीये परमेश्वर शेवटी एकच आहे ना कुलदैवताचा जप केला किंवा कुलदैवीचा जप केला तरी शेवटी तो परमेश्वराचा जप आहे म्हणजे महाराज काय म्हणतात की भगवंताचं नाम घ्या mm. त्याच्या भगवंत हा सगळीकडे नटलेला आहे तो वेगवेगळ्या रूपानी तो तुमच्या पुढे आहे मग तुम्ही कुलदैवताचं स्मरण करा कुलदैवीचं करा आणि आता जर तुमच्या प्रारब्धयोगानुसार तुम्ही जर महाराजांच्याकडे किंवा गोंदल्याला एकदा येऊन गेलेला आहात बऱ्याच जणांनी आपल्याला ते कळवलेलं आहे की सगळं झालं आता आणि आम्ही आता आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर गोंदवल्यात आलो आणि तिथे आल्यानंतर महाराजांच्याकडे बघितलं समाधीपाशी उभे राहिलो आणि आम्हाला काय मनामध्ये आलं ते आम्ही सांगू पण शकत नाही आणि ते रामनाम जे काही आम्हाला स्फुरलं म्हणा किंवा महाराजांच्या आम्हाला त्याचं स्फुरण झालं आणि आता आम्ही त्याच्यामध्ये स्थिर झालेलो आहोत किंवा त्या रामनामामध्ये आता आम्ही रंगण्याचा प्रयत्न करतोय तर इथपर्यंत आलोय है, म्हणजे ह्याचा अर्थ काय की महाराजांनी जे सांगितलंय ना की जो माझा आहे तो सगळं झाल्यानंतर शेवटी माझ्याकडे येणार त्यामुळे सगळ्या उपासना ह्या शेवटी आपल्याला अशा ठिकाणापर्यंत नेऊन पोचवतात की जिथे आपलं पुढे खरं साधन सगळं चालणार असतं आणि तिथपर्यंत जाण्यासाठी जे काही तुमच्या आयुष्यामध्ये घडणं आवश्यक आहे ज्या वेगवेगळ्या उपासना घडणं आवश्यक आहे त्यामुळे त्या कशा काय घडल्या किंवा त्या घडल्या म्हणून आता मी हे करू की नको ह्याच्यापेक्षा ते सगळं घडलंय किंवा घडत आलेलं आहे म्हणून तुम्ही शेवटी पर्यंत पोचलात ह्या भावनेनी जर आपण बघितलं म्हणजे आपल्याला मागे घडून गेलेल्या किंवा मागे आपल्या हातनं घडलेल्या उपासनांच्या विषयी कुठलीही मनामध्ये अशी शंका येणार नाही किंवा खंतही वाट किंवा असंही वाटणार नाही की अरे मग माझं काही चुकलं का किंवा असं नाहीये तो तुमचा प्रारभदायक होता तो त्या त्या वेळेला तुमची त्या त्या सद्गुरु तत्वाची किंवा दैवताची उपासना घडणं हे गरजेच होतं टप्पे होते ते टप्पे होते की पहिल्यांदा तुम्ही एका विशिष्ट दैवताची उपासना केली काही विशिष्ट मंत्र जप तुम्ही केलात त्याच्यानंतर तुम्ही एका अजून पुढच्या टप्प्यावर आलात मग तिथे तुम्हाला काही उपासना मिळाल्या मग अजून तुम्ही पुढे गेलात मग तुम्ही कुलदैवतेचा जप केला कुलदेवीचा म्हणजे सगळ्यांचे आशीर्वाद घेतले ना मग सगळ्यांचे आशीर्वाद घेतल्यानंतर शेवटी तुम्ही जिथे तुम्हाला आता मोक्ष गुरु आहेत तिथपर्यंत तुम्ही येऊन पोचलात म्हणजे आता महाराजांच्या पाशी येऊन पोचलात आता रामनाम तुम्हाला मिळालं आता तुम्हाला महाराजांच्याकडनं मला अनुग्रह कधी मिळेल किंवा आता महाराजांनी सिद्ध केलेलं रामनाम मला कधी जाऊन घेता येईल ही मनामध्ये एवढ उत्पन्न झालेली आहे म्हणजे इथपर्यंत तुमचा प्रवास आहे तो सगळा महाराजांनी त्या त्या सद्गुरु तत्वानी प्रत्येकाने तुम्हाला जवळ घेतलं तुम्हाला आशीर्वाद दिला तुम्हाला तुमच्याकडनं छान उपासना करून घेतली पुढे पाठवलं हो म्हणजे आपण कसं शाळेमध्ये एका यत्तेत ना दुसऱ्यात <laughs> जातो आता आपण एक इयत्ता पुरी करत करत रामनामा पाशी येऊन पोचलेलो आहे आता महाराज आपल्या आयुष्यामध्ये आलेत आता रामनाम आपल्याला घ्यायचंय पण तुम्ही सगळं केलं तरी त्याने काही फरक पडत नाही शेवटी रामनामच आहे पण तुम्ही दिवसातनं काही काळ कुलदैवतेचा किंवा कुलदेवीचा जप निश्चित करू शकता तुम्ही जर आधी तुमची काही उपासना मार्ग असेल तुमच्या प्रवाहधारेप्रमाणे तुम्ही जिथे अनुग्रह घेतलेला आहे त्या स्थानाशी प्रामाणिक राहून त्यांनी जर सांगितलेला काही जप असेल मंत्र असेल तर तो तुम्ही म्हणू शकता राम नाम घ्यायला काही आडकाठी नाही mm. महाराज म्हणतात तसं भगवंताचं नाम घ्यायला कोणाचीच आडकाठी नाही आडकाठी केली तर आपणच आपली ती केलेली असते आणि मग असं होतं किंवा कालांतराने असं घडेल की सगळ्यात शेवटच्या टप्प्यावर सगळ्या काही गोष्टी त्या रामनामामध्ये येऊन विसर्जित होतील विलीन होतील पण तिथपर्यंत आपल्या मनात जर असा संभ्रम उडत असेल तर चुकतंय का किंवा माझं काही हे होतंय का तर अजिबात असं मनाला वाटून पण घ्यायचं नाही सगळ्या उपासना करायच्या आपल्याकडे तेवढा पुरेसा वेळ असतो नसेल तर आपण तो थोडासा ठरवू शकतो की कि मी किती वेळ कुलदैवतेचा जप करणार आहे आणि मग मी ह्या तेरा माळा करणार आहे किंवा मी एक तासभर मग रामनाम घेणार आहे किंवा माझ्या परंपरेप्रमाणे अनुग्रहाच्या परंपरेप्रमाणे जर मला काही विशिष्ट त्या सद्गुरूंनी काही नियम किंवा काही गोष्टी सांगितलेल्या असतील तर त्या मी पाळणार आहे सगळं शेवटी भगवंतकरण करून तुम्ही त्याच्यामुळे थोडासा तुमच्या पद्धतीने हे करून रामनाम घेऊ शकता त्याच्यामुळे मग सगळ्यात शेवटच्या टप्प्यावर आपले मोक्ष गुरु म्हणून महाराजांच्याकडे आपण येतोच त्याच्या मनातनं पहिले सगळे संभ्रम काढून टाकले पाहिजे आकाश माझी अगदी सगळ्यांना विनंती आहे की पहिले मनातनं जर सद्गुरु तत्वाविषयी किंवा भगवंताच्या उपासनेविषयी जर काही मनामध्ये संभ्रम असतील ना तर सगळे काढून टाका रामनामाच्या जपामध्ये सगळे संभ्रम विलीन होतात तुम्ही त्यांना इतकं छान उत्तर दिलं की हे टप्पे आहेत तुम्ही त्याच्याकडे अशा पद्धतीने बघू नका की हे चुकलं हे सुटलं आपल्याच्या असं नाही बऱ्याच जणांची पहिल्यांदा दत्त संप्रदायिक उपासना करते मग नंतर रामाच्या संप्रदायामध्ये येतात म्हणजे असं घडू शकतं तर तो आपला प्रारब्ध योग आहे दत्त महाराजांचा आशीर्वाद आपल्याला मिळालाय की त्या सगळ्या संतांचं केल्यानंतर आपण इथे आलो तर तो, तो एक प्रकारचा त्यांनी आशीर्वाद नाही का दिला आपल्याला की ठीक आहे आता तू माझ्याकडे ये मी तुला आशीर्वाद देतो छान उपासना कर शेवटी दत्त महाराजांनी आपल्याला आता महाराजांच्या पाशी आणलं किंवा रामापाशी आणलं असं आपण म्हणू शकतो त्यांचं नक्कीच समाधान झाला असेल आता तुम्ही जे सांगितलं ते कारण आपल्याकडे सगळ्यांना माहिती आहे तुम्हाला तर काळजी करण्याचं किंवा शंका घेण्या मनामध्ये संभ्रम आणायची आवश्यकता नाहीये तर मग आता दुसऱ्या प्रश्नाकडे वळूया उपासनेचं तुम्ही आता हे सांगितलं उलगडलं पण ही उपासना करताना आपलं ध्येय कुठलं असावं आणि ते काय साध्य करायचंय नक्की आपल्याला हे आपल्याला उपासना करता करताच आपल्यालाच आपलं समजेल का आणि त्याच साधकांचा पुढचा प्रश्न असा आहे किंवा आपण उपासना मार्गात आहोत आपण वेगवेगळ्या प्रपंचिक असल्यामुळे आपण वेगवेगळ्या ठिकाणी जातो येतो काही ठिकाणी गेल्यावर आपल्याला असं जाणवतं की आपले विचार बदलतात त्या वातावरणाचा तिकडच्या सगळ्या गोष्टींचा आपल्यावर प्रभाव होतो आणि आपण ज्या उपासना मार्गावर चाललोय तिथले विचार घेऊन आपण थोडेसे बाजूला पडल्यासारखं वाटतं आणि नको त्या विचारांनी आपल्याला विचार आपल्यावर हावी झाल्यासारखे वाटतात पूर्वी पण कदाचित हे होत असेल पण उपासना मार्गावर पुढे गेल्यानंतर ह्याची हे, हे लगेचच लक्षात येतं तर अशा वेळी आपण काय करायचं आपल्याला सांभाळायचं कसं काय करायचं म्हणण्यापेक्षा सांभाळायचं कसं कारण प्रपंच तर टाकता येत नाही आपल्याला याच्यात आता ध्येय काय असावं हम्म मुख्य आपल्याला उपासना कशासाठी करायची ह्याचा आपण शांतपणे विचार करायला पाहिजे मला काही प्रपंचाकडनं हवं आहे प्रापंचिक अडचणी उद्भवलेल्या आहेत म्हणून मी उपासना मार्गाकडे आलोय का ह्याचा पहिला विचार करायला पाहिजे किंवा आपली उपासना किंवा आपलं साधन किंवा आपण जी देवाची भक्ती करतो ती कुळधर्म कुळाचार किंवा रूढी परंपरा ह्याच्यामध्ये अडकलीये का हे आपण बघायला पाहिजे का आपल्याला देवाची भीती वाटते म्हणून आपण देवाचं करतो किंवा भक्ती करतो हे आपण बघायला पाहिजे नक्की काय आहे मनात काय आहे आपण सगळ्यांनी शांतपणे बसलं पाहिजे सगळ्यात <laughs> पहिली <laughs> गोष्ट म्हणजे ना की आपण स्वतंत्र जन्माला आलो हो परमेश्वराचा अंश घेऊन आपण जन्माला आलो मृत्यूनंतर आपण परत तिथेच जाणार आहोत मधला प्रवास दिलाय देवाने तुम्हाला तर तो त्याच्या प्राप्तीसाठीच खर तर आपण तो प्रवास केला पाहिजे त्याला साक्षी ठेवून केला पाहिजे ते जे चैतन्य आपल्या शरीरामध्ये खेळते त्या चैतन्याशी आपण प्रामाणिक राहायला पाहिजे त्यामुळे आपण शांतपणे बसून हा विचार करायला पाहिजे की नक्की मला साधन कशासाठी करायचंय नक्की मला उपासना कशासाठी करायची म्हणजे मला भगवंत आवडतो म्हणून मला उपासना करायची आहे भगवंताची का मला काही प्रापंचिक का अडचणी आहेत त्या अडचणीतनं मला बाहेर यायचंय म्हणून मला कोणीतरी सांगितलंय की तू अमुक अमुक कर ही उपासना कर एवढा जप कर किंवा काही म्हणजे दैवी उपाय ज्याला आपण म्हणतो ते तू कर म्हणजे मग तू ह्या त्रासातून मुक्त होशील तशाही काही उपासना असतात का मला भगवंताविषयी कुठेतरी मनामध्ये भीती आहे की मी जर व्यवस्थित सगळं नाही केलं तर पुन्हा माझ्याच वर ते सगळं माझ्या प्रपंचाला काही त्यातनं हे असेल का बाधा निर्माण होईल का म्हणजे आपण म्हणतो ना की व्यवस्थित आपल्या हातनं घडलं पाहिजे म्हणजे त्याच्यामध्ये मागे कुठेतरी भीती आहे का म्हणजे महाराज म्हणतात जी भीती तुम्हाला भूताखेतांची वाटते ती परमेश्वराविषयीची वाटली तर काय उपयोग आहे अगदी हे महाराजांनीच सांगितलेलं आहे का माझी भक्ती किंवा माझी उपासना किंवा माझी साधना ही रूढी परंपरा किंवा कुळधर्म कुळाचारात अडकली आहे म्हणजे आमच्याकडे अमुक अमुक दिवशी अमुक अमुक करतात म्हणून मग मी बसलो मी ते केलं मी त्यातनं बाजूला झालो म्हणजे माझ्या मनात काही भावच उमटले नाहीत ठीक आहे माझ्या घरामध्ये चालत आलंय आई वडिलांना किंवा आजी आजोबांना ते मी आता करावं असं वाटतं पुढची पिढी म्हणून ते म्हणतात ना की आता आम्ही थकलोय इथपर्यंत आम्ही करत आलो आता हे तुम्ही सगळं हे करा तर बऱ्याचदा त्यावेळेला मनामध्ये कृत्रिम भाव आहे का त्या सगळ्या उपासना करण्यामागचा कारण हळूहळू आपण मग त्यातनं बाजूला होत जातो त्याच्यामुळे पहिल्यांदा हा विचार करायचा की आपण नक्की उपासना किंवा साधन करतोय कशासाठी का चार जण करतायत म्हणून आपण करतोय हेही बघायला पाहिजे ना कारण आता असा थोडासा एक काळ आहे किंवा असा कुठेतरी एक प्रभाव आहे की कुठेतरी मनामध्ये असं वाटत की आपण कशाशी तरी जोडले केलेलं असलो पाहिजे म्हणजे आध्यात्मिक पातळीवर सुद्धा की आपण कुठल्या तरी संस्थेशी म्हणा कुठल्या तरी स्थानाशी म्हणा माहिती नाही का पण एक लोकांना कुठेतरी ते पाहिजे असत की नाही बाबा आम्ही अमुक अमुक ठिकाणी जातो अमुक अमुक तिथे कोणी मार्गदर्शक असतात आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या सगळ्या गोष्टी करतो हे खूप आहे आता त्यामुळे नक्की मग हे सगळं परत कशासाठी आहे तर माझ्या प्रपंचामधल्या मा सगळ्या गोष्टी व्यवस्थित व्हाव्या त्याच्यामुळे हा जो प्रश्न आहे की ध्येय माझं काय पाहिजे तर ध्येय असं पाहिजे की भगवंताची उपासना ही भगवंतासाठीच करायची आणि मला भगवंत आवडतो म्हणून भगवंताची उपासना जे चैतन्य माझ्यामध्ये आहे जे ब्रह्मांडामध्ये भरून राहिलेलं आहे तेच माझ्या देहामध्ये म्हणजे पिंडामध्ये आहे त्या चैतन्याशी माझा सदैव संयोग राहावा म्हणून मला उपासना करायची आणि मला भगवंतापासून मिळणारा जो शाश्वत आनंद आणि समाधान आहे जी विवेक बुद्धी आहे जी स्थिरता आहे मनाची जे स्थैर्य आहे जो आनंद आहे जे समाधान आहे जिथे मला दुसऱ्या कशाची आवश्यकता नाही पडत ते सगळं सोलिव सुख मला जे भगवंताकडूनच मिळत जे विषयातनं मिळत नाही विषय कितीही भोगला तरी तो आनंद विषय भोगून संपला की तो मावळतो किंवा त्यातनं दुःख परंपरा उत्पन्न होते कारण एक विषय भोगण्यामध्ये दुसरा विषय भोगण्याची हे आहे इच्छा उत्पन्न होते आणि ते विषय भोगता भोगता आयुष्य कधी संपत आपल्याला कळत नाही त्यामुळे रोजचं आयुष्य जगताना आपल्याला स्थिर भावनेनी सत्सद्वेग बुद्धी जागृत ठेवून शुद्ध अंतःकरण ठेवून शुद्ध आचरण ठेवून आपलं असं सगळं पाहिजे की आपल्याकडनं कोणाचं मन दुखावलं जाणार नाही आपल्याकडनं दुष्कर्म घडणार नाही आणि आपण एका निर्भय अशा अवस्थेमध्ये जगू आज आपण सगळेजण एका अनामिक भीतीच्या छायेखाली वावरत असतो आज कसं होईल जे चाललंय ते सगळं बरोबर होईल की नाही उद्या कसं होईल भविष्यामध्ये माझं कसं होईल माझ्या मुलांचं कसं होईल माझं सगळं चाललेलं शेवटपर्यंत तसंच चालू राहील ना काही अडचणी उत्पन्न होणार नाहीत ना माझा प्रपंच नीट चालेल ना माझ्या मुलांचं सगळं व्यवस्थित होईल ना ही एक अनामिक भीती आहे प्रत्येकाच्या मनामध्ये आणि कुठेतरी त्या भीतीपासनं सुटका व्हावी किंवा एक निर्भयता मिळावी म्हणून आपण पहिल्या अवस्थेमध्ये का होईना पण आपण सद्गुरूंच्या चरणापाशी येतो किंवा रामरायाच्या पाशी येतो की महाराज आहेत रामराया आहे मला भीती नाही कशाची हे आपण पहिल्यांदा सारखं स्वतःच्या मनाला समजवत राहतो ही आपली पहिली अवस्था असते आणि मग नंतर त्या ध्येयानुसार महाराजांनी सांगितल्याप्रमाणे आपण जर खरंच जात राहिलो तर मनामध्ये ती भीतीच उत्पन्न होत नाही ह्या पुढच्या अवस्थेला आपण जातो महाराज तुम्ही आहात ना रामराया तू आहेस ना मला कशाची भीती आहे जे आहे ते चाललंय आनंदात आहे जे सगळं तुमच्या इच्छेने घडतय माझ्या आयुष्यामध्ये मला काही नकोच आहे अशी जर मनाची अवस्था आपण बाळगली तर सगळं समाधान सगळं आनंद mm. सत्सद्वेग बुद्धी जागृत राहणं कोणाच्या विषयी मनामध्ये अशुद्ध भावना न राहणं आपलं आचरण शुद्ध असणं mm. हे जे सगळं आहे ना हे ध्येय ठेवलं पाहिजे mm. आणि म्हणून हे सगळं साधायचं असेल तर महाराज काय सांगतात नाम घ्या कारण भगवंताचं नाम शुद्ध आहे oh. शुद्ध असलेलं भगवंताचं नाम घेतलं तर मनातली अशुद्धता जाणार मनामध्ये अशुद्धताच येणार नाही का असं नाही आपण माणसं आहोत त्याच्यामुळे आपल्या मनामध्ये अशुद्ध भाव उत्पन्न होणार पण उत्पन्न झाल्याच्या क्षणी किंवा त्याच्यानंतर थोड्या वेळात का होईना पण आपल्याला एक धक्का बसला पाहिजे की अरे माझ्या मनात असली द्वेषभावना उत्पन्न झाली माझ्या मनामध्ये ही विषय वासना उत्पन्न झाली माझ्या मनामध्ये ही विकारयुक्त भावना उत्पन्न झाली मी चुकीचा विचार केला किंवा माझ्याकडनं काहीतरी चुकीचं घडलं माझ्या हातनं काहीतरी दुष्कर्म घडलं मग मला धक्का बसला पाहिजे माझ्या महाराजांना हे आवडणार नाही माझ्याकडनं ठीक आहे चूक झाली पण जाऊन क्षमा प्रार्थना करायला पाहिजे रायला जाऊन क्षमा मागितली पाहिजे आणि सांगितलं पाहिजे परत मी हे करणार नाही दहा वेळा जाऊन आपण तिथे नाक घासलं पाहिजे म्हणजे आपल्या उपासनेच किंवा साधनेच ध्येय हे पाहिजे की मला मी आत्ता शुद्ध आहे माझ्या शुद्ध अंतकरणाभोवती खर तर अशुद्धतेची सगळी आवरणं जी जमा झालेली आहेत ना मला ती आवरणं सगळी बाजूला करायची ती कोळीष्टक जी जमा झाली आहेत ती मला सगळी स्वच्छ करायची माझा अंतकरण मला शुद्ध करत न्यायचे आत्मस्वरूप शुद्धच आहे पण त्या शुद्ध आत्मस्वरूपाभोवती जे काही सगळं अशुद्ध उत्पन्न झालंय ते आपणच आपल्या क्रमाने केलेलं आहे ते मला सगळं नामाच्या साह्यानी शुद्ध करत न्यायचे मला शुद्ध अंतःकरण माझ व्हावं असं वाटतं ते आपलं ध्येय पाहिजे आणि आचरण आपल्याला शुद्ध ठेवायचे हे आपलं ध्येय पाहिजे hmm. आणि म्हणून त्याच्यासाठी सद्गुरूंची सदैव प्रार्थना त्यांचं दिवसभर स्मरण आपल्या उपास्य देवताचं स्मरण आणि ते राखता यावं म्हणून नामाचं साधन महाराजांनी सांगितलं आणि म्हणून त्या अनुसंधाने हे आपलं ध्येय पाहिजे बाकी ज्या काही प्रापंचिक अडचणी येतील त्या येतील जातील समुद्राच्या लाटा जशा येतात जातात तसं प्रपंच आहे तसं प्रपंचाचं स्वरूप आहे भरती ओहटी भरती ओहटी लाट येणार परत मागे जाणार हे प्रपंचामध्ये होतच राहणार आहे आज सुख सुखाचे दिवस आले उद्या त्याला ओहटी लागेल आज ओहटी आहे तर उद्या सुखाचं भरता येईल म्हणजे हे सगळं प्रपंचामध्ये होत राहणार आहे त्या प्रपंचाकडे आपणच त्रेस्थ दृष्टीने पाहिलं पाहिजे आणि प्रापंचिक अडचणी ह्या महाराज तुमचं निवारण करतील रामराय निवारण करेल पण मनाची भावना अशी व्हायला पाहिजे की उपासना चालू आहे ना मग बास माझं दुसरं ध्येय नाही जे काही त्या प्रपंचामध्ये बरं वाईट घडेल ते महाराजांच्या आणि रामरायाच्या साक्षीनी घडेल अगदी तशी परिस्थिती उत्पन्न झाली तर त्यावेळेला प्रार्थना करून आपल्याला महाराज त्यातनं बाहेर काढतील परीक्षा घेतील आपली सहनशक्ती वाढवतील असं थोडस मनाचं एक हे पाहिजे मनाचा भाव असा पाहिजे मग हळूहळू सगळ्या गोष्टी एक प्रकारची मनाला ना आपल्याला सवय लावावी लागते मनाला वळण लावायला लागतं जर आपल्याला एखादी गोष्ट लक्षात येत नसेल ना तर आपल्याला पुन्हा पुन्हा मनाला समजवावी लागते एकीकडे आपण म्हटलं महाराज आहेत सद्गुरु आहेत रामराय आहे म्हटल्यानंतर मग भीती कशाची आहे चिंता कशाची आहे काळजी कशाची आहे प्रपंचात काहीतरी घडेल ह्याची काळजी आहे का अगदी घडलं तर काय करणार आहात सामोरं जावं लागणारच आहे ना मग ज्या गोष्टीची भीती वाटते ना असं मनामध्ये मा ठरवायचं की खरंच ही गोष्ट उद्या घडली माझ्या आयुष्यामध्ये मा ज्याची भीती वाटते जे घडू नये असं वाटतं ते खरंच उद्या घडलं तर माझा कसा हे राहील भाव असा अभ्यास करायचा कारण जे घडणार आहे ते घडणारच आहे ते टळणार नाहीये महाराज किंवा सद्गुरु तत्व किंवा परमेश्वरी तत्व आपल्या प्रारब्ध योगामध्ये फारसं ढवळाढवळ करत नाही ते तुम्हाला तो प्रारब्ध भोगण्याची ताकद देतात आणि तो सुसह्य करतात नाही तर महाराज म्हणतात तसं परमेश्वराला चोवीस तास तुमच्यासाठी राबावं लागेल नाही ना। ना। ना तर एवढ्या ज्या घडामोडी घडतायत ह्या सगळ्या आपल्या चुकीच्या कर्मातूनच घडतायत ना मग प्रत्येक वेळा ती घडामोडी थांबवायची झाली भगवंताला तर सृष्टीचं चक्र बिघडेल आपणच उत्पन्न केलेल्या कर्माची फळ आपल्याला भोगावीच लागणार आहेत त्याच्यामुळे भगवंत अरे तुला जे आज कर्म प्रारब्ध योगाने तुझ्या वाट्याला आलाय ना तुझ्या चुकीच्या कर्मात आलेलं आहे मग आता इथे सद्गुरु तत्व कसं काम करतं तर सद्गुरू आपल्याला सांगतात की आता तुम्हाला कर्म चांगली ठेवायची आहेत ना फळ चांगलं हवंय म्हणून नाम घ्या नाम घेणाऱ्याला सत्कर्म टाळू म्हणून टाळता येणार नाही असं ते शेवटी महाराज तुम्हाला नामापर्यंत नेत की जो माणूस खरं मनापासून नाम घेईल ना त्याच्या हातनं दुष्कर्मच घडणार नाही सत्कर्म घडेल आता सत्कर्म जरी घडलं तरी महाराजांच्या आज्ञेने इच्छेनी आणि त्यांच्या आशीर्वादाने झालेलं असल्या कारणाने त्या सत्कर्माचं कर्तेपण पण आपल्याकडे येत नाही त्याच्यामुळे पाप पुण्याचा विषयच नाही सगळं जे होतं ते महाराजांना अर्पण किंवा रामरायला अर्पण आणि मग अशी अवस्था येते की जिथे काहीही नाही पाप नाही पुण्य नाही मोक्षप्राप्ती म्हणजे असं ते सगळं ध्येय पाहिजे मोक्ष म्हणजे काय कि मनाची अशी अवस्था कि महाराजांच्या ह्याने राहायचं सद्गुरु तत्वावर पूर्ण भरोसा ठेवून राहायचं आपण अस्वस्थ व्हायचं नाही कितीही अस्वस्थता आली स्वाभाविक येणं पण त्या क्षणी आपल्याला आपल्या परमेश्वराची आणि महाराजांची सद्गुरूंची आठवण पाहिजे म्हणजे त्या मोक्षयुक्त अवस्थेमध्ये जगतायत बा मोक्ष अशुद्ध गोष्टींपासून तो मोक्ष तुम्हाला बाजूला होण त्यांचा जो दुसरा प्रश्न आहे याच्यात सत्ता आपण मगाशी बोललो की हे सगळं काही ठिकाणी आपण जेव्हा उपासना मार्गावर चालतोय आणि काही ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला कळतं की इथले विचार काही बरोबर नाहीयेत पण आपल्याला आपल्यावर येऊन ते आदळतात किंवा हावी होतात आणि पूर्वी पण कदाचित आपण तिथे जात असताना असं होत असेल पण जशी आपली उपासना मार्गावर प्रगती होते तेव्हा ह्या गोष्टी आपल्याला प्रकर्षाने जाणवतात पर प्रपंचात आहोत म्हटल्यानंतर आपल्याला ये आप ह्या येत नाही पाहिजे कि ज्या ज्या ठिकाणी आपण गेल्यानंतर आपल्या साधन मार्गाच्या थोडस सा विरुद्ध म्हणूया अशी काही विचारसरणी जर तिथे असेल किंवा त्या गोष्टीचा आपल्याला कुठेतरी नकारात्मक आपल्यावर त्याचा प्रभाव होत असेल तर सगळ्यात पहिल्यांदा अशा ठिकाणी जाणं टाळा जायचच नाही काही व्यावहारिक कारण सांगायचं आणि शक्यतो अशा ठिकाणी जाणं टाळायचं म्हणजे पहिल्यांदा आपण विचार करायला पाहिजे की अशी ठिकाणं किंवा अशा व्यक्ती अशी कुटुंब कोण आहेत आपल्या आयुष्यामध्ये की जिथे मी गेलो तर मला त्या सगळ्या नकारात्मकता माझ्यापर्यंत येतात किंवा काही साधनेचे विषय निघाले ती क्या 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 तर ती लोक किंवा त्या ठिकाणाहून अशा काही नकारात्मक गोष्टी साधनेविषयी बोलल्या जातात की किंवा महाराजांच्या किंवा सद्गुरूंच्या विषयी काही बोललं जातं कि जे आपल्याला ऐकणं सहन होत नाही मग अशा वेळा किंवा परमेश्वराविषयी काही त्याच्या अस्तित्वाविषयी प्रश्नचिन्ह उभी केली जातात सद्गुरु तत्व कोणी मानत नसतं अशा ठिकाणी आपण आपल्या सद्गुरूंविषयी काही जाऊन बोललो तर ती व्यक्ती ते मानतच नसते म्हणजे तत्व म्हणूनच मानत नसते कारण आता प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन प्रत्येक माणसाचा आपल्याला पूरक आहे असं नाही त्याच्यामुळे पहिल्यांदा अशी ठिकाणं कुठली आहेत अशी घरं कुठली आहेत कुटुंब कुठली आहेत माणसं कुठली आहेत हे सगळं शोधून काढायचं लिहून काढायचं की मी अमुक अमुक ठिकाणी गेलो की मला हा अनुभव येतो मी अमुक अमुक व्यक्तीशी बोललो तर मला हा अनुभव येतो हे सगळं लिहून काढायचं म्हणजे तुम्हाला कळेल की हा ही चार घरं आहेत की जिथे गेला आणि उपासनेचा विषय निघाला तर त्या उपासनेवर काही नकारात्मक प्रभाव पडतो अशीही काही चार मंडळी आहेत ज्यांच्यापाशी मी उपासनेविषयी बोललो तर मला त्याचा त्रास होतो अशी काही ठिकाणं आहेत की जिथे गेल्यानंतर नकारात्मक भाव वाटतात आपल्याला काही वेळा बघा एखाद्या जा जागेमध्ये गेल्यानंतर असं वाटतं की ते थांबून आपण लवकरात लवकर म्हणजे आपल्याला महाराज किंवा तत्व सांगत असतं की अरे ही जागा चांगली नाही आहे बाहेर पड तू इथून बाहेर पड पण आपल्याला काही वेळेला समाजाच्या ह्याच्यामुळे आपल्याला तिथून बाहेर पडता येत नाही आणि आपल्याला त्याचा त्रास होतो मग घरी आल्यानंतर काही वेळेला आपल्याला त्या जागेचा त्या जागेतनं जाऊन आल्यामुळे त्रास होतो तर हे सगळं शोधून काढलं पाहिजे ना त्याच्यासाठी शांतपणे विचार करायला पाहिजे की नक्की कुठे गेल्यानंतर काय त्रास होतोय कोणाशी बोलल्यावर मला त्रास होतोय आणि असं नेसेसरी नाहीये की ही सगळी जा बाहेरची मंडळी असतात काही वेळेला घरातल्या लोकांच्या समोर बोलल्यानंतर सुद्धा ह्याच्यावर ना वाद होता कारण घरातली मंडळी काही तुमच्या मार्गामध्ये असतील असं नाही किंवा तुमच्या तुम्ही ज्या मार्गावर चालताय त्याच मार्गावरती चालणारी असतील असं नाहीये पुढे ला, आपल्याला आणि आपण घरामध्ये सगळे एकत्र राहत असल्यामुळे आपण घर सोडून काही जाऊ शकत नाही <laughs> किंवा त्या मंडळींना सांगू शकत नाही की तुम्ही घर सोडा आणि बाहेर <laughs> पडा महाराज काय म्हणतात सगळ्यांबरोबर आपल्याला राहता आलं पाहिजे त्याच्यामुळे अशा लोकांच्या समोर सुद्धा काही शक्यतो बोलायचं नाही काही तुम्हाला दैवी अनुभव आले असतील स्वप्न पडली असतील तर मानवी स्वभावाप्रमाणे काय होतं पटकन आपण दुसऱ्या दिवशी आपल्या जोडीदाराला मुलांना काहीतरी सांगतो की अरे बघ मला महाराजांनी स्वप्नामध्ये असं असं दाखवलं किंवा मला असं असं दैवताचं स्वप्न पडलं किंवा मला ध्यानामध्ये असं काही दिसलं तर हे सांगितलं की बऱ्याचदा ती जर मंडळी ह्या गोष्टींवर विश्वास ठेवणारी नसतील तर पहिल्यांदा ते म्हणतात मनी वसे ते स्वप्नी दिसे हे तुमच्या मनाचे सगळे गोंधळ आहेत हे सगळे तुमच्या मनाचे खेळ आहेत तुम्ही दिवसभर ह्या गोष्टींचाच विचार करत बसलेले असता म्हणून तुम्हाला तसं ध्यानामध्ये दिसतं म्हणून तुम्हाला तसं स्वप्नामध्ये दिसतं मग पुन्हा आपले आपणच आपणच आपल्या हाताने आपलेच गोंधळ उडवून घ्यायचे आणि गे। वाढवून घ्यायचे कशासाठी तुम्हाला स्वप्नामध्ये एखादं दिव्य दर्शन झालंय एखादं ध्यानामध्ये दर्शन झालेलं आहे सद्गुरूंनी येऊन काही तुम्हाला स्वप्नामध्ये मार्गदर्शन केलेलं आहे तुम्हाला केलंय ना ते तुम्ही तुमच्या पाशी ठेवा ना बरोबर कशाला लोकांना जाऊन सांगता ती घरातली लोक जरी असली तरी ती प्रपंचापुरती आहेत अध्यात्मामध्ये त्यांचा काहीही तुमच्या बरोबर हे नाहीये हा जर ती ह्या गोष्टीवर विश्वास ठेवणारी असतील श्रद्धा ठेवणारी असतील जरूर सांगा पण श्रद्धा ठेवणारी नसतील विश्वास ठेवणारी नसतील तर अजिबात ह्या गोष्टी बोलायच्या नाहीत काहीही बोलायचं नाही आपलं आपल्यापुरतं वहीमध्ये लिहून ठेवा ना त्याची आठवण आपल्याला राहावी त्याचं स्मरण आपल्याला राहावं अजिबात बोलायचं नाही म्हणजे आपण जेव्हा दुसऱ्या ठिकाणी जातो अजिबात साधनेविषयी किंवा उपासनेविषयी विषयच काढायचा नाही काही वेळेला कसं होतं हिरिरीने आपण काहीतरी सांगायला जातो मग तो माणूस जर त्या गोष्टींवर विश्वास ठेवणारा नसेल तर ह्या सगळ्या गोष्टी कशा चुकीच्या आहेत किंवा तुम्ही कसं अंधश्रद्धेने सगळं करताय आत्ताचा काळ कुठे चाललाय आणि तुम्ही काय करताय असं ते सगळं सांगायला लागतात मग आपली श्रद्धा डळमळायला सुरुवात होते मग आपण घरी येऊन त्याचा विचार करत बसतो की अरे मग हे आपण करतोय हे खरंच बरोबर आहे का चूक आहे का ह्या सगळ्या गोष्टींमध्ये कशासाठी जायचं mm. तुम्ही कुठे यात्रेला जाणार असाल काही लोकांना सांगण्याची आवश्यकता नाहीये की मी आता ह्या यात्रेला चाललोय की तो समोरचा माणूस म्हणणार की कशाला आता एवढं सगळं करताय ना आता तुम्हाला, यात्रा तुम्हाला ते यात्रा करून काय होणार आहे तिथे एवढी लाखोंची संख्येने गर्दी असते तो देह तुम्हाला दिसणार तरी एका त्या संख्येमध्ये तुम्ही तिथे जाऊन शांतपणे बसू तरी शकणार आहात का म्हणजे अशा तऱ्हेने तुमच्या मनामध्ये समोरनच विकल्प तयार केले जातात तुम्हाला यात्रा करायची ना तुम्हाला नर्मदा परिक्रमा करायचे ना तुम्हाला गिरणारला जायचे ना तुम्हाला अमुक ठिकाणी जायचे ना तुम्हाला सद्गुरूंच्या स्थानी जायचे ना शांतपणे जा तुमचं तुम्ही जा आणि परत या आपलं काय होतं जायच्या आधी दोन महिन्यापासून आपण सगळ्यांना सांगायला सुरुवात करतो की मला बोलावणं आलंय मला आता तिकडे जायला सूचना आली आहे मला आता हे असं झालेलं आहे मला ते झालेलं आहे आपण हे सगळं बोलायला सुरुवात करतो की तुम्हाला समोर नकारात्मकता येऊन चिकटणारच महाराज म्हणतात ना की तुम्ही हे उघड करू नका तुमच्या साधनेला दृष्ट लागण्याचा खूप संभव असतो हे महाराजांनी सांगितलेलं आहे आपण महाराजांच्या तत्वज्ञानाच्या आधारानेच हे सगळं बोलतोय आणि जाऊन आल्यानंतर सुद्धा किती अनुभव सांगू आणि कोणाकोणाला काय काय सांगू असं झालेलं असतं आपल्याला म्हणजे खरोखर आल्यानंतर शांतपणे बसा कोणाला काही महिनाभर दोन महिने काहीही सांगायची आवश्यकता नाहीये कि मला हे दर्शन झालं मला असं झालं हा अनुभव आला तो अनुभव आला कारण अनुभव सांगताना दुसरी चार माणसं तो ऐकत असतात की त्यांना त्याच्याविषयी काही गम्य असतं का आपल्याला माहिती नाही काही बोलायचं नाही शांतपणे जायचं शांतपणे यायचं म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला ज्या त्रासदायक आहेत ना आता एकदा आपण साधन मार्गावर चालायला सुरुवात केल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर फक्त आपला रामराया किंवा उपास्य दैवत सद्गुरु तत्व आपण सद्गुरूंनी आपल्याला दिलेलं नाम किंवा अनुग्रह व्हायचा असेल तर आपण जे आपल्या मनाने करतो आहे मग श्रीरामाचा जप आहे श्री कृष्णाचा जप आहे कुलदैवत आहे कुलदैवी आहे मारुती आहे ज्या कुठल्या दैवताची तुम्ही गणपती आहे ज्या कुठल्या दैवताची तुम्ही उपासना दत्त महाराजांची करत असाल प्रामाणिकपणे आपण आपल्या गोष्टी इतक्या गुप्त ठेवायच्या की त्याचा उगीच हे करत बसायचं नाही की तुम्ही कशाची पारायण करताय कुठली पोथी वाचताय कुठली काही उपासना करताय का तुम्ही काही कुठला नेम करताय का किंवा काही व्रत करताय का शक्यतो कोणाला काही बोलायचं नाही हा नैसर्गिकरित्या एक तुमच्या आजूबाजूच्या एक चार पाच मंडळींना हे कळेल पण साधारण ती सगळी मंडळी तुमच्या बरोबरच असतात किंवा त्याला पूरक असत असं नाही प्रत्येक वेळेला ते तसं असतंच असं नाही बरोबर किंवा जिथे असेल तिथे तुम्ही सांगू शकता की बाबा माझा अमुक अमुक हे आहे किंवा मी अमुक अमुक एखाद्या यात्रेला चाललेलो आहे पण शक्यतो उगीच ह्याचा फार हे करायचा नाही म्हणजे अगदी ठराविक लोकांपुरतं तुमचं जे ॲक्च्युअली उपासना किंवा साधन चाललेलं आहे हे घरातली लोकं आणि ठराविक काही बाहेरची मंडळी जी अगदी तुम्हाला जवळ आहेत क्लोज आहेत आणि ज्यांच्याबरोबर तुमचं सगळं कम्पॅटेबल आहे किंवा पूरक आहे अशा काही ठराविक लोकांना सांगा ठीक आहे पण खूप काही आपण जे सांगत राहतो किंवा जाणाऱ्या येणाऱ्या नातेवाईकांना सहजगत्या बोलत सहज राहतो आवश्यकता आपल्याला एक मनामध्ये अशी भीती असते की आपण हे करून आलो आणि जर कोणाला कळलं तर ते म्हणतील अरे तू मला काही सांगितलं नाही तू एवढं तिकडे जाऊन आलास आणि मला काही बोलला नाही मी पण तुझ्या बरोबर आलो असतो मलाही ते दर्शन घ्यायचं होतं मग तुझ्या बरोबर आलो असतो पण आपल्याला जर काही वैयक्तिक पातळीवर आपल्या अनुसंधानामध्ये राहायचंय म्हणून आपण जर एखाद्या ठिकाणी चाललेलो असू तर आपल्याला गर्दी करून जायची का नाही ना गर्दी करण्याची बरीच ठिकाण आहे इथे आपल्याला मौनात जायचंय यात्रा किंवा एखादी काही वाचन करायचंय किंवा एखादी उपासना करायची तर जास्तीत जास्त आपल्याला मौनामध्ये राहून ते करायचंय त्याच्यामुळे त्याच्यासाठी माणसांची गर्दी जमवण्याची आवश्यकता नाहीये ना। ना। त्याच्या ना। सगळ्यांना सांगत बसायची पण आवश्यकता नाही आणि अशा ठिकाणी जिथे नकारात्मकता वाटते त्या लोकांशी संपर्क ह्या गोष्टींसाठी ठेवायचा तुम्ही प्रापंचिक काहीही बोला त्या कुटुंबामध्ये गेलात आपला देवधर्म बोलायचा नाही महाराजांचा विषय काढायचा नाही सद्गुरूंचा विषय काढायचा नाही आपल्या उपास दैवताचा काढायचा नाही त्यांनी काढला मुद्दा म्हणून तरी आपण काही बोलायचं नाही आपण सरळ सांगायचं त्यांना की ठीक आहे तुमचा कोणाचा विश्वास नाही ना या गोष्टी माझ्या आहे mm. मला त्यातनं आनंद मिळतो म्हणून मी करतो ह्याच्या बलीकडे काहीही बोलायचं नाही आणि काही ठिकाणी जिथे जाऊन नकारात्मक ऊर्जा मिळते अशा ठिकाणी जाणं पूर्णपणे बंद करायचं कितीही वाईट दिसू दे काहीही होऊ दे सरळ सांगायचं की मला जमणार नाही यायला प्रामाणिकपणे सांगताच इतकी सोपी गोष्ट नाही आहे अभ्यासच आहे हा रोजच्या प्रत्येक बाबतीमध्ये साधनेच्या बाबतीत सुद्धा आणि बाकी व्यवहाराच्या बाबतीत सुद्धा हा अभ्यास करावा लागेल तर मगाशी तुम्ही बोलताना उल्लेख केलात की हे जेव्हा तुम्हाला सगळं आत्मसात करायचं आहे किंवा काय बरोबर आहे काय चूक आहे हे जेव्हा तुम्हाला लक्षात घ्यायचंय तेव्हा तुम्हाला शांतपणे बसणं गरजेचं आहे तर त्याच अनुषंगाने पुढचा प्रश्न आहे दादा की आपण जसजशी साधना करत पुढे जात राहतो तसं आपल्याला एकांतात बसावं बोलू नये संत चरित्र वाचावं काहीतरी ऐकावं आणि त्या आनंदात सतत राहावं असं वाटतं पण प्रपंच करत असताना हेच तर शक्य नाही आपली कामं आहेत रोजचा व्यवहार आहे तो कुठे सोडून चालणार आहे मग काही वेळेला असंही वाटतं की अरे इतकी वर्ष आपली वाया गेली आणि हे सगळं आपण मिळवलंच नाही काही आणि आता मिळवलंय यातला आनंद तर मिळतोय पण आपल्याला पुढे जायला तेवढा वेळ नाहीये मग ही रुखरुख लागते आपल्याला की मग ह्या दोन्हीचा घालायचा मेळ असा घालायचा की आपलं साधन किंवा उपासनेची एक वेळ ठरवून घ्यायची बर आणि प्रापंचिक कर्तव्यांच्या वेळा ठरवून घ्यायच्या चोवीस तास तर दोन्ही गोष्टी चालत नाहीत हे तर आपल्याला आहे म्हणजे आपण एखादं काही साधन करत असू किंवा अनुसंधान हा भाग वेगळा आहे समजा चरित्र वाचन आहे पोथी वाचन आहे कुठल्या ग्रंथाचं पारायण आहे तर आपणच त्या वेळा ठरवून घ्यायच्या कि बाबा माझी प्रापंचिक कर्तव्य किंवा माझी घरातली कामं दिवसभरात या या वेळेत आटपतात मला मा कुठला वेळ असा मिळतो की जेव्हा घरातली मंडळी सगळी त्यांच्या कामाला बाहेर पडलेली असतात किंवा घरामध्ये तुम्हाला वेळ मिळत नसेल तर तुम्ही एखाद्या आध्यात्मिक ठिकाणी एखाद्या मंदिरामध्ये मठामध्ये जाऊन तुमचा दिवसातला काही वेळ जाऊन तिथे उपासना करू शकता घरामध्ये तुम्हाला ती उपासना करणं शक्य असेल तर तुम्ही दिवसभरातनं वेळ काढा की बाबा सकाळी मी नामस्मरण करणार आहे मग माझं एक सकाळचं नामस्मरण झालं मग माझी काही कामं आटपली की मग समजा मुलं शाळा कॉलेजमध्ये गेली किंवा नोकरी करणारी मंडळी नोकरीसाठी बाहेर पडली घरातल्यांचं सगळं करून झालंय किंवा मला आता दुपारचा हा एक दोन तासाचा वेळ किंवा दुपारी एक चार ग्रन, चा चा ते सहा वेळ माझ्यासाठी मोकळ आहे तर मग त्यावेळेला वाचन आहे ग्रंथांचा अभ्यास आहे ते आपण करू शकतो ना त्याच्यामुळे रुखरुख वाटण्याची काही आवश्यकता नाही आहे सॉर्ट आउट करता की आपल्याला ह्या दोन्ही गोष्टी हे करता आल्या पाहिजेत आणि जेव्हा जे आपण प्रापणची कर्तव्य करत असतो त्यावेळेला आपण अनुसंधान आपलं टिकेल ह्याचा आपण नक्की प्रयत्न करू शकतो ना म्हणजे समजा तुम्ही एखाद्या ठिकाणी काम करत असाल तर सद्गुरूंची तसबीर त्या खोलीमध्ये लावून ठेवा की जाता येता महाराजांचं आणि सद्गुरूंचं दर्शन होतं सद्गुरूंचं महाराजांचं दर्शन झालं दर्शन दर्शन की तुम्हाला राम आठवणारच आहे तुमच्या मनामध्ये श्रीराम जयराम जयजयराम येणारच आहे ही फार मोठी ताकद आहे ह्या सद्गुरू तत्वाची की नुसतं महाराजांच्याकडे बघितलं की श्रीराम जयराम जयजयराम हृदयामध्ये लागतं की नाही सुरू व्हायला मनामध्ये ते सुरू जिथे नाम तिथे प्राण हे महाराजांनी सांगितलं त्याच्यामुळे अशा पद्धतीने आपण आपलं अनुसंधान कसं टिकेल हे एक बघायचं आणि आपल्या उपासनेच्या वेळा अशा ठरवून घ्यायच्या की घरातल्या मंडळींना आपल्या उपासनेचा त्रा ते जे त्रागा करतात तो त्यांच्या होणार नाही आपण त्यांचं सगळं करून पूर्ण झालं की थोडा वेळ निश्चित प्रत्येकाला मिळेल असं नाहीये की चोवीस तास आपण तेच करत असं नाहीये हे प्रत्येकाने प्रामाणिकपणे शोधावं किंवा मला दिवसातला कुठला वेळ मग भले अर्धा तास जर मिळत असेल ना तर अर्ध्या तासात त्या संतांचं चरित्र जर तुम्ही वाचत असाल एक छोटं प्रकरण वाचा ना एक पान वाचा अर्ध्या तासात एक पान नक्की वाचून होतं ठीक आहे तुम्हाला दोन चार तास कदाचित अभ्यास करायला वेळ मिळणार नाही पण जेवढा मिळतोय ना तेवढा हे करा म्हणजे महाराज म्हणतात ना की दिव्यामध्ये कसं तेल आपल्याला घालत राहावं लागतं ना तर तो दिवा जळता तसं आपल्याला नामस्मरण म्हणा किंवा ह्या सगळ्या गोष्टी रोजच्या रोज थोड्या थोड्या जरी झाल्या तरी सुद्धा थेंबे थेंबे तळेसाच कधीतरी तुमचं ते चरित्र वाचन पूर्ण होईल कधीतरी तुमचा तत्वज्ञानाचा अभ्यास पूर्ण होईल कधीतरी तुम्हाला काय जे मिळवायचं आहे ते तुम्ही कधीतरी मिळवू शकता रोज थोडं थोडं करायचं त्याच्यामुळे आपण वेळ ठरवली आपण ती पाळायचा प्रयत्न केला घरच्यांचं सगळं आवरून मग आपण त्याच्यासाठी बसलो पण घरातल्या लोकांना ते आवडत नसेल तर ते येणं केन प्रकारेनं त्यात पुन्हा व्यत्यय आणण्याचा प्रयत्न करतात पुन्हा आपलं मन विचलित होतं पुन्हा आपल्या साधनेत खंड पडतो बरोबर आपण या मार्गात आहोत म्हटल्यानंतर आपण ठरवलंय की आपण वाईट बोलायचं नाही किंवा काही ह्याच्यावरनं वाद घालायचा नाही मग ह्याच्यामध्ये आपण करायचं काय नक्की सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे घरातली सगळी मंडळी पहाटे झोपलेली असताना आपण जपाला बस हा सगळ्यात त्याचा पहिला उपाय सगळे सगळेजण झोपलेले असतात तुम्ही जर साधारण पाचच्या दरम्यान जरी उठलात पाच वाजता काही घरातली बाकीची मंडळी उठत नाही त्यांचा दिवस हा साधारण साडेसहा सात नंतर सुरू हो होत असेल असं आपण गृहीत आपल्याला काही प्रत्येकाचा माहिती नाही पण एक ढोबळमानाने जर गृहीत धरलं की एक साधारण सहा साडेसहा नंतर सगळ्यांचा दिवस साधारण सुरू होतो त्या दरम्यान लोक उठ तुम्ही जर साधना करायला तुम्हाला जर हवं आहे उपासना करायला एक शांत वेळ हवी आहे तर महाराजांनी काय सांगितलंय पहाटेची वेळ चांगली तुम्ही पाचला उठा पाच ते सहा मध्ये बाकीची सगळी घरातली मंडळी झोपलेली असताना तुम्ही पहिला तुमचा तासाभराचा जप करून घ्या एकदा ते नामस्मरणाची सगळी ऊर्जा शरीरामध्ये भरून घेतली की मग दिवसभर तुमची सगळी कर्तव्य करत असताना घरातल्या मंडळींना जर आवडत नसेल तुमचं देवदेव करणं किंवा हे सगळ्या गोष्टी तर त्यांच्यासमोर अजिबात आपल्या ह्या सगळ्या गोष्टींचा हे करायचं नाही मग हा काही बोलायचंच नाही काही काहीही बोलायचं नाही मनातल्या मनामध्ये श्रीराम जयराम जय जयराम करत राहायचं ते कोणाला कळत नाही तुम्ही काय करताय फक्त कधी त्यांना लक्षात येतं किंवा त्यांच्या लक्षात ते आलेलंच असत की तुमचा संसारातला जो इंटरेस्ट आहे किंवा ज्याला आता आध्यात्मिक भाषेमध्ये आसक्ती म्हणतो mm. ती हळूहळू जेव्हा सुटायला लागते तेव्हा घरातल्या मंडळींप्रमाणे हिरिरीनी आपण त्या प्रापंचिक गप्पांमध्ये भाग घेत नाही खाण्यापिण्यामध्ये आपला फारसा रस उरत नाही किंवा जे अगदी सगळेजण चढाओढीने सगळ्या गोष्टी <laughs> एक प्रापंचिक करत असतात तर आपल्याला उदासीनता येते काही करावं असं वाटत नाही फक्त एका ह्याच्यामध्ये राहावं असं वाटतं त्याच्यामुळे आपल्याला बऱ्याचदा घरातली मंडळी आपल्याशी काय बोलतायत हे कळत नाही बोललेलं आप आपल्याला आकलन होत नाही <laughs> परत विचारावं लागतं मग त्यावेळेला त्या, त्या लोकांना कळतं की अरे माझा जोडीदार किंवा मुलांना असं वाटतं की माझे वडील किंवा मा आई फारसा आता घरामध्ये काही हे दाखवत नाही mm. त्यांना काही आता घरच्या कुठल्या गोष्टींमध्ये रस उरला नाही किंवा आमच्या ह्याच्यामध्ये काही रस उरला नाही असं सगळं असतं ह्या सगळ्या भावना आपल्याला झेलाव्या लागतात mm. म्हणजे इतकं ते सोपं नाहीये मग अशा वेळेला आपल्याला आपण किती खोटं खोटं जरी नाटक केलं त्यांच्याबरोबर खूप मला प्रापंचिक आता फारच हे आहे असं हे करून <laughs> नाटक करण्याचा प्रयत्न केला तरीही त्यांना ते कळत मनापासून हे सगळं करत नाही सगळ्या लोकांना सांगायचं सा की बाबा मला आता फारसा याच्यामध्ये रस उरत नाही उरलेला नाहीये किंवा कर्तव्या पुरता आता तो सगळा राहिलेला आहे भाग तर ते हळूहळू घेतात समजून असं नाहीये की ते घेत नाहीत त्यांना पण थोडा वेळ जावा लागतो तुम्हाला कारण तुमचं वेगळं रूप त्या लोकांनी पाहिलेलं असतं ना काही वर्षांपूर्वी मग त्यावेळेला आपण कसे वागत असतो तीच भूमिका त्यांच्या डोक्यामध्ये बसलेली असते आता त्याच्यामध्ये जेव्हा बदल होत जातो तेव्हा आपलं बदललेलं स्वरूप सुद्धा घरातल्या मंडळींना पचवणं जड असत कारण त्यांच्या पासनं आपण थोडे बाजूला मनाच्या पातळीवर पण लांब जातो सगळ्याच बाजूनी आपण लांब जातो म्हणजे घरामध्ये राहतो पण आपण घरामध्ये नसतो अशी एक जर आपली अवस्था जर आली असेल तर आपल्याला फार सांभाळून राहावं लागतं त्याच्यामुळे आपली उपासना शक्यतो मग गुप्त ठेवायची ती घरातल्या लोकांपुढे अजिबात प्रदर्शित करायची नाही पहाटे उठून नामस्मरण करायचं म्हणजे पहिला आपला तो भाग एकदा सगळा साध्य होतो मग पोथी वाचन असेल किंवा पारायण असेल तर ती घरातली सगळी मंडळी त्यांच्या त्यांच्या कामाला बाहेर पडली की करायचं जोडीदाराला आवडत नसेल तर जोडीदार काय चोवीस तास घरामध्ये बसणार आहे का नाही तो त्याच्या कामाला बाहेर पडणार ना कधीतरी रिटायर्ड झालेले असले तरी सुद्धा आपण पाय मोकळे करायला संध्याकाळी बाहेर <laughs> फिरायला जातो काहीतरी <laughs> त्यांचा त्यांचा काही ग्रुप असतो मित्रपरिवार असतो त्यांच्यात ते दोन तास गेलेले असतात ती वेळ लगेच साधून घ्यायची की आत्ता ते नाही ना ते साधून घ्या आपल्याला थोडस काही भान ठेवून या सगळ्या गोष्टींच आणि मग पुन्हा ती सगळी मंडळी आली की आपलं सगळं बंद करून टाकायचं मनामध्ये त्याच आता पुढचा पण प्रश्न ना आपल्या घरातल्या व्यक्तींच्या आहे आता जसं मी की आपण ती व्यक्ती जे साधकांनी ज्यांनी प्रश्न विचारलाय ती आपल्या ह्या मार्गात आहे कर्तव्याची ठेवावी जागृती हे निरूपण अगदी मनापासून ऐकलंय आणि ते बिंबवायचा प्रयत्न करत आहे आणि ती कर्तव्याची सगळी भावना मनात ठेवून प्रत्येकाशी घरात वागतायत पण पण एखादी व्यक्ती आपल्याशी काहीही आपण करा पण ती चांगली वागतच नाही आणि ते बाकीची लोक बघतायत पण त्यांना त्यांनी काही फरक पडत नाहीये कोणी त्याला काही म्हणत नाहीये समजावत नाहीये काही चांगलं झालं तर त्याचं क्रेडिट तर कोणी आपल्याला देत नाही पण काही चुकलं की त्याच्यावर बोट ठेवायला मात्र सगळी एकत्र येतात मनात खूप चिडचिड होते पण महाराजांचे विचार पण त्याच वेळेला आपल्याला येत असतात की नाही चिडचिड झाली तरी बोलायचं नाही अपशब्द अपशब्द वापरायचे नाही पण मनात तर शांत राहता येत नाहीये ना ठीक आहे महाराजांचे विचार येत आहेत पण आपण शांत होऊ शकतोय का तर नाही होऊ शकत आहे म्हणजे आपलं नाम अजून कमी पडतंय का नाही असं नाहीये अशा वेळेला उलट जास्त नाम वाढवायचं म्हणजे कमी पडतंय का असा विचार करायचा आहे की जेव्हा अशी परिस्थिती उत्पन्न होते आणि एखादी घरातली व्यक्ती आपल्याशी अजिबात चांगलं वागत नाहीये तर त्यावेळेला दोन गोष्टी आपल्याला करायला लागतात की सगळ्यात पहिल्यांदा सद्गुरूंचा महाराजांचा धावा परमेश्वरी शक्तीचा मनातल्या मनात धावा त्या तो धावा म्हणजे काय तर ते नामच घेणं की आपण सद्गुरूंना आवडतं ते नाम इतकं मनात घ्यायला सुरुवात करायची की आता महाराज तुम्ही या हे बघा सगळं काय चाल ही एक प्रार्थना म्हणून की ज्यातनं आपल्याला एक निर्भयता येते बळ मिळतं बळ मिळत आणि दुसरं तुम्ही एका लिमिटच्या नंतर त्या व्यक्तीला महत्व देणं बंद करा त्या व्यक्तीच्या वागण्याला महत्त्व देणं बंद करा कारण प्रपंच हा असत्य हे एकदा महाराजांनी सांगितले त्याच्यामुळे ती, ती व्यक्ती जे वागते त्याला तुम्ही महत्व देणं बंद केलं ना की तुम्हीच त्याचे त्याचा अनुभव घ्या आपणच त्या सगळ्या गोष्टीला अतिरिक्त महत्व देतो किंवा सत्यत्व देतो आपल्या जाणीव्याने म्हणून त्या सगळ्या गोष्टी आपल्याला हे म्हणजे त्रास होतोय अगदी स्वाभाविक आहे की आपल्याला त्याचं दुःख होत आहे आपल्याला रोज त्रास एखादी व्यक्ती देतीये तर त्यावेळेला महाराजांनी सांगितलेल्या उपासनेने त्याचं बळ वाढवणं आणि आपण त्या गोष्टीला सत्यत्व आणि महत्व देणं बंद करणं हळूहळू जर आपण तसं करायला सुरुवात केली तर त्या व्यक्तीला पण कळतं की कि आपण किती त्रागा केला त्रास जरी आपण हे करण्याचा प्रयत्न केला तरीही समोरच्या व्यक्तीवर काहीही परिणाम होत नाही तर ते सगळं हे होत शांत उन्नत प्रल्हादा किती त्रास सहन केला हिरण्य कश्यपू किती त्याला त्रास देत होता म्हणजे सगळ्या संतांची चरित्र बघितली तर अनन्वित छळ केलेला आहे म्हणजे अनन्वित सगळ्या सर्व अशा आपण ह्या सगळ्या जर कथा बघितल्या किंवा संतांची चरित्र बघितली तर सर्व संतांना घरातल्या लोकांनी बाहेरच्या लोकांनी अनन्वित त्रास दिलेला आहे अनन्वित पण त्यांनी केवळ एका रामावर श्रद्धा ठेवून तो त्रास भोगला सहन केला आणि रामाच्या कृपेनी त्याच लोकांना नंतर त्यांचं संतत्व त्यांचं सगळं लक्षात आलं महत्व आणि ती सगळी लोक त्यांच्यापाशी त्यांच्या चरणाशी स्थिर झाली आता हे उदाहरण म्हणून आपण फक्त जरी डोळ्यासमोर ठेवलं तरी त्यांनी जो त्रास भोगलाय त्याच्या तुलनेमध्ये आपले सगळे त्रास आहेत ते प्रापंचिक पातळीवर त्यामुळे प्रपंच एकदा असत्य म्हटलं की जी व्यक्ती प्रपंचातली आपल्याला त्रास देते त्याच व्यक्तीला आपण सत्यत्व देणं बंद केलं पाहिजे ती व्यक्ती जे बोलतेय त्याला सत्यत्व देणं बंद केलं पाहिजे महत्व देणं बंद केलं पाहिजे हे अवघड आहे पण हे प्रयत्न करून करता येतं आणि हळूहळू त्या व्यक्तीला पण कळतं की आपल्या बोलण्याला फारसं ही व्यक्ती किंमत देत नाहीये किंवा महत्व देत नाहीये हळूहळू ती व्यक्ती पण थोडीशी आपल्यापासनं बाजूला होते आणि इतर लोक त्याला महत्व देतात मी एवढा त्रास सहन करतो किंवा मला त्याचा क्रेडिट मिळत नाही तर हा निसर्ग नियमच आहे आपण कितीही चांगलं घरामध्ये वागलो तरी लोक त्याला महत्व देणार नाहीत इतर लोक ते म्हणतील की तुमचं कर्तव्यच होत हे सगळं वागणं तुम्ही काय त्याचं कौतुक का, करावं माझं अशी अपेक्षा का करता कारण सगळे घरातली लोक कर्तव्याचा तराजू घेऊनच बसलेले असतात एका पारड्यात आपल्याला ठेवलेलं असत हे <laughs> सगळ्या घरांमध्ये ते सगळे जण आपल्याला कर्तव्याच्या तराजूमध्ये तोलत असतात एका पारड्यात आपल्याला बसवतात आणि दुसऱ्या पारड्यामध्ये आपण काय कर्तव्य करतो ती घालत राहतात आणि प्रत्येक वेळेला बघत राहतात की पारड किती जड आणि ते कसं हलकं राहतंय आणि प्रत्येकाला आपल्याला दाखवतील की बघ ह्या कर्तव्यात तू चुकलास बघ ह्या कर्तव्यात तू चुकलीस असं सारखं आपल्याला दाखवत राहतील आणि मग आपल्याला एक प्रकारचा गिल्ट येतो की अरे आपण एवढं सगळं करतोय तरी आपल्या घरातल्या लोकांना त्याची किंमत नाही आपण एवढं सगळं करतोय आता आपल्या महाराजांना किंवा सद्गुरूंना बोललं होतं की तुम्ही एवढं सगळं करताना त्या माळा ओढता हे ते काय उपयोग आहे तुमचा घरात तुम्हाला चार गोष्टी करता येत नाही घरातली कर्तव्य तुमची चुकतायत खर करता तर आपण सगळी कर्तव्य व्यवस्थित करत असतो पण त्यांचा राग कशावर आहे तर आपण त्यांना त्यांना पाहिजे तसा त्या जॉनरनी किंवा पाहिजे तशा आपल्या एका भूमिकेनी जी आपली काही वर्षांपूर्वी होती तसं वागत नाही आणि वेळ देत नाही म्हणून त्यांना तो सगळा जो राग आहे त्यांना त्यांच्या पद्धतीने तुम्ही सगळं करायला पाहिजे ते आपण जेव्हा उपासना मार्गावर आल्यामुळे मा जेव्हा आपण सांगायला सुरुवात करतो की नाही तू जर अशा अशा ठिकाणी जात असशील म्हणजे नवरा म्हणून तर समजा ती बायको म्हणाली की नाही बाबा मला तुमच्या त्या पार्ट्यांमध्ये इंटरेस्ट नाहीये तू जा तर त्या नवऱ्याला वाटतं रे पूर्वी तर बायको माझ्याबरोबर येत होती आता ती येत नाही मुलांबरोबर पण सगळ्या सगळ्या नाते संबंधांबरोबर आपण हळूहळू थोडे अलिप्त होतो ना मग ती लोक त्याच्यावर इथे त्यांचा त्रागा असतो आणि म्हणून मग ते आपल्या उपासनेला नावं ठेवायला सुरुवात करतात आपल्याला नावं ठेवायला सुरुवात करतात कारण त्यांना जसा पाहिजे तसा प्रपंच त्यांच्या पद्धतीने आपण करत नाही खरं तर आपण प्रपंच उत्तम करत असतो खर तर आपण प्रापंचिक कर्तव्य उत्तम करत असतो महाराज म्हणतात ना जो रामाचं नाव घेतो त्याचा प्रपंच चार लोकांपेक्षा चांगला होतो आणि खरंच तो होत असतो पण त्याची किंमत त्या लोकांना नसते त्याच्यामुळे तुम्ही स्वतः त्रास करून घेण्यापेक्षा या सगळ्या गोष्टींना महत्व देणं बंद करा असाच एक प्रश्न विचारला विचारलाय की आता एखाद दिवशी आपल्याला तब्येत बरी नाही म्हणून आपल्याला त्रास होतो तर लगेच घरातले लोक म्हणतात तू ते सकाळी उठणं बंद कर <laughs> त्याच्यामुळे तुला हा सगळा त्रास होतोय किंवा आपलं काहीही झालं ना की त्याच्यावर यायचं काय उपयोग आहे तू एवढं करून तुला तब्येतीचे त्रास होतातच आहेत ना किंवा आपण त्यांच्या मनासारखं वागळीतलं नाही तरी म्हणतात काय तुझ्या त्या नामाचा उपयोग आहे तू तर आमच्या मनासारखं काहीच करत नाहीस म्हणजे आता आपण म्हटलं तसं मग ह्या ह्याच्यामध्ये आपण दुर् मनामधन काय म्हणतो की जाऊ दे आपल्याला महाराजांनी काय सांगितलंय किंवा सद्गुरूंनी काय सांगितलंय की उलट उत्तर द्यायची नाहीत पण उलट उत्तर किंवा त्यांना तिथे थांबवलं नाही तर ती लोक गृहित धरतात आपल्याला आणि अजून जे मनात असेल ते सगळं बोलून दाखवतात आणि अशा वेळेला आपण जेव्हा साधनेला बसतो तेव्हा अतिशय डोळ्यातनं पाणी यायला लागतं मग दादा ह्यातला चूक काय आणि बरोबर काय दोन गोष्टी आहेत एक म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही सगळं उघड करू नका कि तुम्हाला जा सगया एतना। आप जा की तुम्हाला ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ना ह्या जेव्हा समोरची लोक आपल्याला काही गोष्टी ऐकवतात किंवा हे तर बऱ्याच गोष्टी आपणच आपल्या बाजूनी सगळ्यांना उघड पण करून राहतो नाही उघड केलेले असत म्हणजे आता घरातली लोक ठीक आहेत की तुम्ही सकाळी पहाटे उठून जप करता आणि घरातली माणसं म्हणाली की तुला पित्ताचा त्रास होतो किंवा तुझी झोप पूर्ण होत नाही मग तू कशाला एवढ्या लवकर तुम्ही उठताय वगैरे तर आपण पहिल्यांदा त्याचा प्रामाणिकपणे विचार करायचा की खरंच माझ्या सकाळच्या उठण्यामुळे मला हा त्रास होतोय का hmm. जर खरंच तसं होत असेल मेडिकली तर थोडस उशिरा उठा म्हणजे अगदी तुम्ही ठरवून मुद्दामून की तुम्हाला झोपायला बारा आणि साडेबारा होत आहेत पण मुद्दामून गजर लावून तीन साडेतीनला ला उठत असाल आणि त्याचा तुम्हाला खरच पित्ताचा त्रास होतोय किंवा तब्येतीवर परिणाम होतोय किंवा ऑफिस मध्ये गेल्यानंतर कामाच्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला झोप येते तिथे तुम्ही व्यवस्थित काम करू शकत नाहीये तर मग थोडेसे उशीराव मग पाच वाजेपर्यंत म्हणजे तुमची कमीत कमी एक साडेपाच सहा तास तरी झोप व्हायला पाहिजे त्याच्याशिवाय तुम्ही दिवसभरातलं सगळं कसं करणार आणि घरातली मंडळी सोडली तर बाहेरच्या मंडळींना तुम्ही घरात किती वाजता उठून जप करता किंवा साधन करता हे बाहेरच्या मंडळींना कस कळेल तुम्ही सांगितल्याशिवाय का कळेल म्हणजे तुमच्या मित्रांना किंवा मैत्रिणींना किंवा नातेवाईकांना हे कुठून कळणार आहे की तुम्ही, कि कि तुम्ही पहाटे किती वाजता उठता आणि साधन करता एक घरातल्यांचं मी समजू शकतो की तुम्ही उठला दिवा लागला बाथरूमचा वगैरे की घरातल्यांना कळतं हा उठला किंवा हा ताई आपली उठली जप करण्यासाठी हे कळतं पण इतरांना का कळेल मग तेही तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की जर कुठे हा विषय निघत असेल नाही नाही माझं असं असतं अमुक परंपरेतली उपासना आहे मग आम्ही सगळे चारला ला उठतो साडेतीनला उठतो किंवा काही जणांचं सामूहिक काही उपासना असतात मग त्यांचं सगळ्यांचं ती लिंक येते मग सगळेजण चारला उठलेले असतात मग हे सगळं गुप्त ठेवा म्हणजे हे लोकांना सांगू नका उघड करू नका हा एक भाग आहे दुसरं घरातली माणसं जेव्हा मा आपल्याकडनं काही गोष्टी चुकीच्या वागल्या किंवा बोलल्या जातात त्यावेळेला बऱ्याचदा असं होतं की आपल्या सद्गुरु तत्वाला त्याचा बोल लागतो किंवा बोल लागतो तर त्यांना हे सांगा की मी जरी साधन मार्गावर असलो किंवा मा उपासना मार्गावर जात असलो मी माझ्या महाराजांच्या किंवा मा सद्गुरूंच्या तत्वज्ञानाप्रमाणे जगण्याचा प्रयत्न करतोय त्याच्या माझ्याकडनंही काही वेळेला चुका होऊ शकतात तर तुम्ही मला समजून घ्या असं नाहीये की आपण ते उपरोधितपणे तुम्हाला दाखवतील सगळं बोलून पण त्यावेळेला दोन पद्धतीने ह्याच्याशी सामना करता येतो एक म्हणजे खरंच तिथे आपली चूक झालेली आहे का हे पहिलं प्रामाणिकपणे स्वतःचीच कबुली स्वतःला द्या तपासून तपासून बघा की जर समोरचा माणूस आपल्याला म्हणतोय ठीके आत्ता तो आपल्या सद्गुरु तत्वाला बोल लावतोय किंवा दैवताला बोल लावतोय ही दोन मिनिटं गोष्ट बाजूला ठेवा त्याने किती बोल लावला तरी त्यांना काही फरक पडत नाही सद्गुरु तत्व किंवा परमेश्वर तत्व हे सगळ्यांच्या वर आहे त्याच्यात तुम्ही किती बोल लावलात तरी ते तिथपर्यंत पोहोचत पोहोचतच नाही आपण त्याचा एवढा त्रागा किंवा त्रास करून घेण्याची आवश्यकता नाहीये आपण म्हणायचं की तू मला काहीही बोल माझ्या महाराजांना मी कसा आहे हे माहिती आहे किंवा मी कशी आहे हे माझ्या महाराजांना माझ्या सद्गुरूंना माझ्या रामरायला माहिती आहे आता दुसरा राहिला प्रश्न की खरंच आपल्याकडनं वागायचं चुकतंय का आपल्याकडनं वाग बोलायचं चुकतंय का त्याचाही प्रामाणिकपणे आपण अभ्यास करावा खरंच चुकत असेल तर महाराजांच्या पाशी किंवा सद्गुरूंपाशी जाऊन सांगायचं की हो खरंच माझ्याकडनं काहीतरी चुकतंय सुधारण्याचा प्रयत्न करायचा आणि क्षमा मागायची जर खरंच काही चुकलं असेल जर चुकलं नसेल आणि ही लोक आपल्याला मुद्दामून हिणवण्यासाठी किंवा उपरोधिकपणे बोलण्यासाठी आपल्याला त्रास व्हावा म्हणून हे जर आपल्याला मुद्दामून बोलून दाखवत असतील तर पूर्ण दुर्लक्ष करा काहीही वाईट वाटून घेण्याची आवश्यकता नाही काय त्यांना बोल लावायचे ते बोलू दे ते त्यांचं कर्म त्यांच्या भाषे जेव्हा इकडे बोल लावतात किंवा परमेश्वरीय शक्तीला किंवा सद्गुरु तत्वाला बोल लावतात आपल्यासारख्या शूद्र लोकांच्या वरन ते जर ते त्यांना बोल लावत असतील तर त्यांना सांगा तुला मला काय म्हणायचं ते काही तुम्ही बोला तिकडे बोलू नका काहीतरी कर्म चुकीची घडतील आणि ते तुम्हाला भोगावं लागेल ह्याची एकदा जाणीव करून द्या म्हणजे शांत राहतील <laughs> कारण वेगवेगळ्या पद्धतीने त्यांना त्याची जाणीव करून द्यायला पाहिजे की मला काय बोलायचं ते बोल इकडे बोललास किंवा बोललीस तर तुला अनेक गोष्टींचा सामना करावा लागेल आणि ते तुम्हाला लक्षात पण येणार नाहीत की ह्या सगळ्या गोष्टी काय आहेत त्याच्यापेक्षा बोलू नका आम्हाला काय बोलायचं ते बोला इकडे बोल लावू नका आणि दुसरं आपण खरंच चुकीचं वागलो किंवा बोललो असू तर सद्गुरूंपाशी जाऊन पहिलं जपाच्या वेळेला आपलं एक आ, हे करा अभ्यास करा की खरंच काल मी माझ्या नवऱ्याला किंवा मा बायकोला किंवा मुलांना घरातल्या इतर मंडळींना बाहेर कोणाला काही चुकीचं वागलो किंवा बोललोय का आणि जर त्याचं उत्तर हो आलं आणि सद्गुरूंनी त्याची जाणीव करून दिली तर मात्र क्षमा प्रार्थना करायची परत माझ्याकडनं असं वागलं जाणार नाही हे त्या व्यक्तीला पण जाऊन सांगायचं आणि महाराजांना पण जाऊन सांगायचं की मी पुन्हा असं वागणार नाही किंवा बोलणार नाही हे तुम्ही माझ्याकडनं सांभाळा असं सर्व तऱ्हेनी आपल्याला मनाची भूमिका अशी लवचिक ठेवावी लागते कोणी काही बोललं म्हणून लगेच एवढा त्रास करून घेण्याची आवश्यकता नाही जोपर्यंत तुम्ही तुमच्या जागी बरोबर आहात आणि जोपर्यंत तुम्हाला आपण चुकलोय हे सद्गुरु किंवा महाराज तुम्हाला जाणीव करून देत नाहीये आणि आपली सत्सद्वेग बुद्धी जागृत आहे तोपर्यंत समोरचा माणूस कितीही त्याने ह्या सर्व गोष्टींवर राग काढला किंवा म्हणून आपल्याला वाटेल तसं बोलला किंवा ह्या सगळ्या गोष्टींना बोल लावला तर एकदाच सांगायचं की तुझी कर्म तू नव्याने तयार करू नकोस दुष्कर्म मला काय बोलायचं ते बोल इकडे बोललास तर फार त्याचे परिणाम गंभीरपणे भोगावे लागतील त्याच्यामुळे बोलताना तुम्ही पण ताबा ठेवा हेही समोरच्याला सांगण्याची आणि त्याही उपर तो जर माणूस म्हणाला की मला काही फरक पडत नाही माझ्याही देवाला माहितीये मी हे लोक आपल्याला बोलतात <laughs> की तुम्ही जसं तुमच्या महाराजांचं किंवा देवाचं नाव घेताय ना तसं माझ्याही देवाला माहितीये की मी कसा वागतो किंवा हे ठीक आहे म्हणायचं तुझ्या देवाला माहितीये ना तू कसा वागतेस ते वर न्यायनिवाडा चाललेलाच असतो वर न्यायनिवाडा चाललेला असतो परमेश्वर बघत असतो सद्गुरु तत्व बघत असतो तुम्ही तुमच्या मनात काय आणि समोरच्या हे सगळं वर कळत असतं त्याच्यामुळे सगळे हिशोब वर ठेवले जात असतात ह्याची आपण सदैव हे ठेवायची बांधायची पण हे झालं दादा उपासनेच्या बाबतीतलं पण आता एकांचा प्रश्न असा आहे की आपल्या वैयक्तिक बाबतीमध्ये म्हणजे आता आपली प्रॉपर्टी होऊ नये आपल्या मुलांच्या शैक्षणिक गोष्टीत अडथळे यावेत असं सुद्धा काही लोक आपल्यावर परिणाम करतात म्हणजे ती व्यक्ती ना व्यावहारिकदृष्ट्या सगळ्याच बाबतीत पॉवरफुल आहे पैशाच्या म्हणा किंवा एखाद्या पोझिशनच्या म्हणा आणि ती व्यक्ती हे जाणून बुजून करते हे आपल्याला माहिती आहे पण ते आपण परतवू पण शकत नाहीये तर मग अशा वेळेला आपण आपल्याला कसं सांभाळायचं आपल्या भोवती कवच कसं निर्माण करायचं आणि ह्या लोकांचा जो सगळीकडे संचार होऊन आपल्याला सगळीचकडे अडथळे होत आहेत ते अडथळे आपण पार करत कसं जायचं असं बऱ्याचदा घडतं की घरामध्येच एखादी व्यक्ती असते किंवा परिचितांपैकी असते त्या व्यक्तीला आपलं चांगलं व्हावं असं बघ वाटत नाही त्यांना बघवत नसतं मत्सर उत्पन्न झालेला असतो आणि काहीतरी चुकीची कर्म ते करत असतात त्याच्यामुळे मग आपल्या व्यवहारामध्ये काही अडचणी उत्पन्न होतात मुलांची शिक्षण व्यवस्थित होत नाहीत घरात आजारपण येतात हो नको त्या गोष्टी घरात घडतात आपमृत्यू होतात काहीही घडू शकतं हे सगळं चालतं आजूबाजूला हे घडत असतं सगळं चालत असतं आजूबाजूला आपल्याला पण ते कळत असतं की ह्या सगळ्या गोष्टी चालतायत कुठेतरी आणि ह्या गोष्टींचा आपल्याला त्रास होतोय कोणीतरी काहीतरी करत आहे श्रद्धा अंधश्रद्धा हा भाग दोन मिनिटासाठी आपण बाजूला आप पण आपल्याला समोर समोर काही वेळेला दिसत असत की एखादी व्यक्ती आपल्या विषयी चांगलं मत बाळगत नाही आपली प्रगती व्हावी असं त्या व्यक्तीला वाटत नाही आपल्या मुलांचं काही चांगलं व्हावं असं त्या व्यक्तीला वाटत नाही तर अशा वेळेला कवच कस आपल्या भोवती उत्पन्न करायचं तर त्यावेळेला मारुतीची उपासना करावी आणि प्रचंड रामनाम आणि सद्गुरु तत्व आणि दत्त महाराज ह्यांची उपासना भरपूर करायची म्हणजे काली मातेची उपासना करायची काली माता दत्त महाराज सद्गुरु तत्व रामराया आणि मारुतीराया चार ते पाच अशा देवता आहेत की ह्या सर्व त्रासांपासून आपली मुक्तता होते कवच आपल्याला पांघरलं जात त्यामुळे ये न जबरदस्त करायची जिथे तुम्हाला असा त्रास होतोय असं वाटतंय तिथे त्यांना जाऊन शरण जायचं दत्त महाराजांना कोणालाही जी जी जे तुमचं ह्या उपास्य दैवत असेल त्या दैवताला शरण जाऊन सांगायचं की महाराज दत्त महाराज असतील मारुती राय असतील सद्गुरु तत्वाला पहिल्यांदा शरण जायचं आणि उपासना करायची भरपूर उपासना करायची आणि उपासना करताना मनाचा असा भाव बाळगायचा किंवा आणायचा कि तुला काय माझ वाईट करायचंय किंवा वाईट चिंतायचंय ते तू चिंत माझ सगळं छानच होणार आणि माझ्या मागे माझे महाराज आहेत दत्त महाराज आहेत माझा रामराय आहे मारुती राय आहेत दुर्गा देवी माझ्या पाठीशी इतकी मनाची भावना अशी की काय तुला करायचे ते कर एका पातळीनंतर ह्या सर्व नकारात्मक ज्या गोष्टी चाललेल्या असतात त्या निष्प्रभ होतात पण त्याच्यासाठी आपल्याला साधन पण तेवढं वाढवावं लागतं श्रद्धा पण ठेवावी लागते आणि शक्यतो कुठेही अशा ठिकाणी जाऊ नका काहीतरी उपाय वगैरे करायला त्याच्यापेक्षा तुम्ही तुमच्या तुमची साधना वाढा तुम्ही भगवंताची उपासना वाढ असे जे बाहेर जाऊन उपाय केले जातात ते तितक्या पुरते तात्पुरतेच असत नाही हे तत्व एकदा धरलं आणि त्याच कवच पांघरलं की कुठलीच जगातली काही शक्ती करू शकत नाही पण त्याच्यासाठी भरपूर श्रद्धा ठेवून नामस्मरण भरपूर करायचं आणि भरपूर श्रद्धा ठेवायची आणि उपासना करायची म्हणजे सगळ्या गोष्टी बरोबर होतात पण म्हणजेच आपलं मनच ह्याच्यामध्ये खंबीर राहणं गरजेचं आहे आणि मग ते राहण्यासाठी आपण काय करावं तर मग उपास नाम भगवंताचं नाम हे सगळ्याला उत्तर आहे hmm. तुम्हाला मनाची खंबीरता पाहिजे भगवंताचं नाम घ्या खंबीरता येणार नाही असं होणारच नाही स्वामींचा तो जप आहे ना श्लोक निशंक हो निर्भय हो म्हणा तुम्ही निश्चं होणार निर्भय होणार तुम्ही जर परमेश्वरी तत्वाच सतत स्मरण केलं तर तुम्हाला निर्भयता येणारच येणार ही आपण पक्की खुणघाट बांधून पुढे जायचं जा। नरसिंहाची उपासना करायची निर्भयता येणारच येणार म्हणजे आता ह्या अनेक उपास्य देवतांपैकी जी तुम्हाला तुमच्या पिंडाला किंवा तुमच्या प्रश्नाला साथ देईल त्याप्रमाणे आपण मार्गक्रमणा करत गुरुचा हात गुरुंच नाम धरून पुढे जायचंय आता ध्यानामध्ये किंवा स्वप्नामध्ये बरेच लोक ह्या मार्गात असताना त्या ध्या कोणी नाम मार्गात असतात कोणी ध्यान मार्गात असतात तर तेव्हा अशा वेळेला त्यांना ध्यानात उपास्य देव देवतेकडून किंवा आपल्या सद्गुरूंकडून मार्गदर्शन होतं पण काय होत आणि ह्या मार्गदर्शनामुळे दृष्टांतामुळे सकारात्मक ऊर्जा चैतन्य मिळत असतं तेही त्यांना जाणवत असतं पण असं वन टू वन कोणी आपल्याला मार्गदर्शन करणारं नसतं त्यावेळेला आपण त्या स्वप्नाचा किंवा त्या, त्या दृष्टांताचा जो काही अर्थ काढतो तसंच घडतं असं नाही मग आपल्याला असं वाटतं की आपल्याला अर्थ नीट उलगडलाच नाहीये का मग तो भेद आपण कसा जाणायचा की आपण कशा पद्धतीने त्या दृष्टांताची उकल करायची हे मागच्या वेळाही आपण बोललेलो स्वप्न पडलं काही स्वप्नामध्ये दिसलं किंवा दृष्टांत झाला ध्यानामध्ये काही दिसलं तर लगेचच कोणाला तरी जाऊन विचारण्याची आवश्यकता नाहीये तुम्हाला दिसलंय ना मग त्याप्रमाणे तुम्ही त्याला न्याय द्या ना म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला स्वप्नामध्ये समजा अमुक एखाद्या ठिकाणी तुम्ही गेलेले आहात असं दिसलं उदाहरण म्हणून की सद्गुरूंच्या ठिकाणी तुम्ही गेलेले आहात आता दोन गोष्टी आहेत ह्याच्यामध्ये जे स्वप्नामध्ये दिसलंय जे ध्यानामध्ये दिसलंय ते प्रत्यक्षात घडायलाच पाहिजे असं काही नाहीये एखादी गोष्ट प्रत्यक्षात घडणार नसेल तर ती मुद्दाम सद्गुरु स्वप्नात किंवा ध्यानात घडवून तुम्हाला ते देतील मागे हे आपण मागे बोललेलो होतो की प्रारब्धयोगात प्रत्यक्षात घडणं नसतं पण सद्गुरूंना ते द्यायचं असतं ना मग स्वप्नसृष्टीमध्ये बर किंवा ध्यानामध्ये ते दर्शन घडवतील की नेसेसरी नाहीये की ते प्रत्यक्षात घडेल कारण ते ध्यानात घडून गेलं ना झालं ना दर्शन तुम्हाला स्वप्नामध्ये दर्शन झालं ना आता अजून परत ते कशाला प्रत्यक्षात पाहिजे <laughs> सूक्ष्मात झालं म्हणजे आपण सूक्ष्माकडे चाललोय ना <laughs> आपला प्रवास सूक्ष्मामध्ये चाललेला आहे तर आपण ते स्थुलामध्ये परत सगळं घडावं ही पहिली जाणीव का मनामध्ये आणावी तर ती आणूच नाही सूक्ष्मात तुम्हाला दिसलं ना स्वप्न पडलं एखाद्या संतांचं दर्शन झालं आशीर्वाद मिळाला अनेकांना महाराज किंवा सद्गुरु स्वप्नामध्ये येतात डोक्यावर हात ठेवतात आणि अनुग्रह सुद्धा देतात अशी अनेकांना स्वप्न पडतात कि महाराज किंवा सद्गुरु तत्व किंवा एखादी अशी व्यक्ती एखादा साधू एखादा ऋषी मुनी कोणीतरी स्वप्नामध्ये येतं दाढी वाढलेली असते काही पोशाख वेगळा असतो ती व्यक्ती येते आपल्या डोक्यावर हात ठेवते आपल्याला काहीतरी मंत्र देते आपल्याला आठवत नाही आणि आपण जेव्हा सकाळी उठतो तेव्हा आपल्याला असं वाटतं अरे असं अमुक अमुक झालं तर त्यांनी तो, तो तुम्हाला अनुग्रह देऊन झालेला असतो स्वप्नामध्ये भले ती व्यक्ती पुन्हा ते नाही प्रत्यक्षामध्ये आलं तरी चालेल जे काही आपल्याला निर्गुण तत्वातन सूक्ष्मातनं ज्या काही मंत्राचं स्फुरण होतंय प्रेरणा होती आहे ते तुम्ही समजा ना की तुम्हाला त्या स्वप्नातनं दिलं सद्गुरूंनी mm. दिलं ध्यानामध्ये एखादं दर्शन झालं गरजेचं नाहीये ना की ते प्रत्यक्षात तस सगळं घडायला पाहिजे दोन गोष्टी ह्याच्यामध्ये असतात एक तर पुढे घडणारी गोष्ट आधी स्वप्नात दाखवतील mm. किंवा ध्यानामध्ये दाखवतील म्हणजे डोळे मिटल्यानंतर एखादं अमुक अमुक दर्शन झालं तर आपण एक असं पण होऊ शकतं की तुम्ही सद्गुरूंना विचारता मग मनातल्या मनात की अरे महाराज तुम्ही हे दाखवताय असं काही घडणार आहे का आणि खरंच काही महिन्यानंतर वर्षानंतर ते घडत मग आपण म्हणतो की अरे हा मला हे आधी स्वप्नात महाराजांनी दाखवलं होतं किंवा ध्यानामध्ये मला दिसलं होत दिस आणि ते तसंच घडलं किंवा असंही होऊ शकत की जे प्रत्यक्षात घडणं शक्य नाहीये किंवा ते घडू नये असं सद्गुरूंना वाटत दोन्ही गोष्टी असतात ना सकारात्मक किंवा नकारात्मक एखादी नकारात्मक गोष्ट प्रत्यक्षात घडू नये असं सद्गुरूंना वाटत पण प्रारब्धयोगामध्ये घडणं असेल तर ते टाळण्यासाठी स्वप्नात घडवतील तेवढी सत्ता सद्गुरूंची सत्ता आहे ना स्वप्नात घडवतील प्रारभयोग टाळतील आपल्याला एकदम स्वप्नातून जागा झाल्यावर अरे मी माझा मृत्यू पाहिला किंवा काही अपघात पाहिला आता काही आता वाईट घडणार का तर तसंही डोक्यातनं आणण्याची आवश्यकता नाही एखाद्याला प्रत्यक्षात घडू नये ते तिकडे घडवून टाळलं तुमचं काही होऊ शकतं काहीही होऊ शकतं त्याच्यामुळे त्याला काही असा स्पेसिफिक हे नाही हार्ड अँड फास्ट रूल नाही दोन्ही गोष्टी घडतात की जे पुढे भविष्यात दाखवायचे घडणार आहे तेही दाखवतील आणि काही वेळा घडणार नसेल तर ते ध्यानात किंवा स्वप्नात आणून तुम्हाला ते दाखवतील आणि ते घडवतील असं दोन्ही असतं त्याच्यामुळे लगेच आज स्वप्न पडलं आज काही दृष्टांत झाला आज काही ध्यानामध्ये दिसलं की लगेच कुठल्या तरी मार्गदर्शकाला पहिला फोन लावायचा आणि मग त्याला सांगायचं आज मला असं असं दिसलं काय हो असेल ह्याचा अर्थ मग ती व्यक्ती सांगणार काहीतरी मग आपण त्याची काहीतरी खुणगाट बांधत बसायची ह्या सगळ्या गोष्टींची राहतो आवश्यकता नाहीये तुम्हाला दिलंय ना ध्यानामध्ये दर्शन तुम्हाला स्वप्नात काही दर्शन झालंय ना तर ठीक आहे आनंद घ्या ना त्याचा आनंद घ्या थांबा लिहून ठेवा फार फार तर आता त्याच साधकांचा प्रश्न पुढचा असाय दादा की हे सगळं चालू आहे ध्यान स्वप्न उपासना देवतेची सगळं चाललंय दोन मिनिटं तुम्हाला थांबवतो बऱ्याचदा स्वप्नामध्ये दर्शन होत सद्गुरूंच एखाद्या स्थानी ये असा काही आदेश होतो किंवा पारायण पारायणकर म्हणून सांगतात किंवा तुम्हाला असं सा सारखं दिसतंय डोळ्यासमोर येत आहे मानस पूजेत एखादी गोष्ट डोळ्यासमोर येते तर त्याचा अर्थ काय आहे हे विचारत बसण्यापेक्षा उठा आणि त्या सद्गुरूंच्या स्थानी जा बोलवलंय ना तुम्हाला स्वप्नात सांगितलंय की नाही की तू ये म्हणून ह्याचा अर्थ सूचना आलेली आहे ना परत कशाला कोणाला घरात सांगत बसायचं किंवा मार्गदर्शकाला विचारत बसायचं की मी आता काय करू मला असं असं अमुक बोलवणं आलंय आलंय ना बोलवणं पहिलं उठायचं आणि जायचं किंवा स्वप्नात दाखवतायत ना, ना की एखादी उपासना तुमची थांबलेली असते बरोबर काही पारायण तुम्ही करत असाल तुमचं काय काही घ्याने थांबलंय किंवा उपासना थांबलेली एखादं व्रत तुम्ही करत असाल ते थांबलेलं आहे आता सद्गुरूंना किंवा परमेश्वरी शक्तीला वाटतंय की ते तुम्ही परत सुरू करावं कारण उपासना खंडित झाली मग ध्यानात काहीतरी दाखवतील की प्रत्येकाला तुम्ही ध्यान लावलं की तुम्हाला तीच गोष्ट दिसेल की तुम्ही अमुक अमुक काही करताय आणि तुम्हाला कळत असतं की अरे हे आपण पूर्वी करत होतो पण आता करत नाहीये मग आता ह्याचा अर्थ काय असेल ह्याचा विचार करण्यापेक्षा दाखवतायत ना मग ह्याचा अर्थ आहे की ते करायला सुरुवात करा हे त्या परमेश्वर शक्तीला तुम्हाला सांगायचे किंवा हे त्या सद्गुरु तत्वाला तुम्हाला सांगायचे की अरे तू हे थांबवलं होतस ना तू सुरू तुझी उपासना खंडित झालेली आहे आणि त्याचा अर्थ असा काढायचा आणि ते करायला सुरुवात करायची भीड कशाला ठेवायची उपासनेमध्ये आणि साधनेमध्ये जे mm -hmm. येत आहे समोर ना ते करा जोपर्यंत ते सात्विक आहे शुद्ध आहे जो पुढचा एक भाग आहे की काही वेळेला अशुद्ध शक्ती किंवा काही नकारात्मक शक्ती कोणाचं तरी रूप घेऊन तुमच्या पुढे येतील तुम्हाला काहीतरी भंडावून सोडतील चुकीचे काहीतरी संदेश देण्याचा प्रयत्न करतील त्यावेळेला किंवा सद्गुरूंना आठवून बुद्धी जागृत ठेवून की माझे महाराज मला खरंच असं करायला सांगतील का नाही सांगणार ना हे अशुद्ध आहे हे शुद्ध नाहीये ह्याचा अर्थ कुठली तरी निगेटिव्ह एनर्जी मला काहीतरी स्वप्नामध्ये किंवा ध्यानामध्ये येऊन चुकीचं मार्गदर्शन दिशा दिशा करते दिशाभूल करण्याचा प्रयत्न करते हे कळतंय ना मग त्या दिशेला जाऊ नका आपल्याला फार बारकाईने या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करायला पाहिजे सतत तुम्ही त्याच अनुषंगाने उलगडताय की अभ्यास थांबणं विचार करणं मांडणं आत्मनिवेदन करणं या सगळ्या गोष्टी आणि निर्भयता घाबरायचं नाही सारखं कोणाला तरी जाऊन विचारायचं खूप लोकांना ही सवय हो ना की काही झालं की विचारायचं काही झालं की फोन करायचं काही झालं की हे ह्याचा अर्थ काय असेल मग मी असं करू का मी तसं का, तुला काय वाटतंय ते सद्गुरु तत्वाच्या साक्षीने करून मोकळा हो तू शुद्धच करणारेस ना तू सात्विकच क्रिया करणारेस किंवा कर्म करणारेस ना करून मोकळे व्हा तुम्ही इंडिपेंडंटली साधन मार्गावर पुढे पुढे जात राहिलं पाहिजे कशा अर्थाने सद्गुरूं चा फक्त साक्षी आणि तुमचा हात हातात धरलाय ना साधन हे तुमचं तुम्हालाच करायला तशा अर्थाने ते इंडिपेंडेंट की दुसरं कोणी येणार नाहीये तुमचं साधन घडवायला फक्त सद्गुरु आहेत आणि परमेश्वरी तत्व आहे आणि तुम्ही आहात आणि नाम आहे एक ही एकमेव साखळी धरायची आणि आपला प्रवास एकट्याने करायचा आहे आपण एकटे इथे आलेलो आहोत एकट्यानीयचंय आपला प्रवास सुद्धा सगळा आहे तिथे कोणी बरोबर फक्त सद्गुरु फक्त आणि सद्गुरूंनी दिलेलं नाम किंवा तुमची उपासना आहे बस आता ज्या व्यक्तीने आपल्याला हा प्रश्न विचारला होता त्यांच्याच घराण्यामध्ये पाच पिढ्यांपासून काहीतरी दोष उत्पन्न झालेले आहेत आणि ते अजूनही निवारण्यात आलेले नाहीत निगेटिव्ह शक्ती आहे हे त्यांना जाणवतंय त्याचे अडथळे त्यांना कळतायत उपासना मात्र नक्की चालू आहे आज अकरा वर्ष झाली ते या समस्येचं उत्तर सापडचा प्रयत्न आहेत पण त्यांना उत्तर सापडलेलं नाही तर त्यांनी विचारलं मी आता मार्ग कसा सापड फक्त सद्गुरूंवर आणि भगवंतावर विश्वास आणि नाम घेत राहणे बस त्याने सगळं आधीच हळूहळू नष्ट होतं मग त्यांना मगाश्या तुम्ही सांगितलेल्या गोष्टी पण उपयोगी होती हो त्यांनी भरपूर उपासना करावी त्यांनी तेन, उपासनाच करावी फक्त बस बाकी कुठल्या गोष्टीचा विचारच करायचा कुठेही जायची आणि आ... फक्त भगवंताची उपासना जर महाराज त्यांचे सद्गुरू असतील किंवा जे कुठले सद्गुरू त्यांचे असतील त्यांनी जे साधन सांगितलं ते फक्त करणे मनापासून बाकी कुठल्याही गोष्टीचा विचार करणं बंद करायचं कारण जेवढा विचार करू तेवढं आपण त्या नकारात्मक ऊर्जेला आपणच महत्व दिल्यासारखं आणि सत्यत्व दिल्यासारखं होत जेवढं करत राहणार ते निष्प्रभ होत जात हळूहळू त्याचा प्रभावच कमी होऊन जातो सगळं आणि जर प्रारब्ध योगानुसार नसतील चार गोष्टी घडत प्रपंचामध्ये त्या कारणामुळे तरी सुद्धा महाराजांचं आणि रामरायाची उपासना आणि नाम घेतच राहायचं कधीतरी एक वेळ अशी येईल की ते नाम सगळं ते सगळं नष्ट करून टाकेल <स्था> त्या वेळेपर्यंत थांबायच आपण करत राहायचं <स्था> उपासना करत करत <रहीचा। स्था> राहायची <रहीचा। स्था> आता हे झाले प्रश्न अनुसंधान किंवा व्यक्तिगत येणारे प्रॉब्लेम होते की अडथळे निर्माण होतात व्यक्तींमुळे येणारा खंड कसा आहे त्याविषयी पण आता अनुग्रहाविषयी आणि जपाविषयी पुन्हा काही लोकांनी प्रश्न विचारलेत की आपण एका सद्गुरूंच्या ठिकाणी गेलो आहोत जे सद्गुरू सध्या देहात नाही आहेत पण त्या स्थानाची आपल्याला ओढ आहे पण तिथे अनुग्रहाची सोय नाही आहे म्हणजे त्यांच्याकडे असा अनुग्रह हो वगैरे दिला जात नाही देहात नाही आहेत सद्गुरू तरी पण आपल्याला असं वाटतंय की आपण तरी सुद्धा त्याच उप देवतेचा किंवा त्याच सद्गुरूंचा जप करावा पण मग त्यांनी आपल्याला अनुग्रहित केलंय का किंवा आपण तेच करणं बरोबर आहे का हे कसं ओळखाव आपण मागे पण हे बोललेलो होतो ज्या सद्गुरु तत्वाच्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला आता मला दुसरीकडे कुठे जायची आवश्यकता नाही जे काही आहे आता ते इथेच आहे ही एक भावना उत्पन्न होते दुसरं त्या देवताच्या किंवा सद्गुरूंच्या ठिकाणी गेल्यानंतर तुमच्या डोळ्यामध्ये पाणी येतं अष्टसात्विक भाव जागृत होतात काहीही झालं तरी तुम्ही त्यांना हाक मारता ह्या ज्या काही खुणा आहेत ना म्हणजे उद्या तुम्हाला डोंगरावरनं ढकल तर कोणाचं नाव घेऊन ओरडाल <laughs> ते तुमचे सद्गुरू आहेत कोणाचं नाव घेऊन ओरडाल तो तुमचा भगवंत आहे काय नाव तुमच्या तोंडामध्ये येईल ते तुमचे सद्गुरू आणि तो तुमचा भगवंत मग हे एकदा आपण काही खाणाखुणा एकदा मनाशी बाळगल्या आणि आपल्याला एकदा लक्षात आलं की हा या अमुक ठिकाणी गेल्यानंतर माझा शोध संपलेला आहे आता हेच माझे सद्गुरु आहेत ते जरी देहामध्ये नसले तरी ते त्यांचं चित्र बघून किंवा त्यांच्या ठिकाणी जाऊन किंवा त्यांच्या मूर्ती पुढे किंवा त्यांनी ज्या उपास्य उपास्यदैवताचा मंत्र हयात असताना लोकांना सांगितलेला आहे मी त्यावेळेला नव्हतो ते हयात असताना समजा माझी त्या ठिकाणी जाण्याची वेळ प्रारब्धयोगानुसार त्यांनी समाधी घेतल्यानंतरच आलेली आहे पण मला त्या सद्गुरूंनी देहामध्ये असताना ज्या काही उपासना सांगितलेल्या आहेत किंवा सांगितलाय ठीक आहे की त्या ठिकाणी अनुग्रह देण्याची पद्धत नाहीये पण त्या सद्गुरु तत्वानी देहामध्ये असताना एक विशिष्ट उपासना सांगून ठेवलेली की तुम्ही अमुक अमुक देवतेचा हा हा जप करा हे एकदा सांगितलंय म्हणल्यानंतर तुमच्यासाठी तोच अनुग्रह आहे परत आता तुम्हाला दुसऱ्या स्थानी जाऊन अनुग्रह घेण्याची आवश्यकता नाही जेव्हा तुम्ही त्या स्थानाला आता पूर्णपणे शरण गेलेला आहात म्हणजे उदाहरणार्थ की समजा त्या सद्गुरु तत्वानी कृष्णाची उपासना सांगितलेली आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय हा जप सांगितलेला आहे आता तुम्ही त्या ठिकाणी गेलात आणि तुम्ही तिथे तुमचं पूर्णपणे आता समाधान झालंय की आता दुसरीकडे कुठे जाण्याची आवश्यकता नाहीये ही मनामध्ये भावना उत्पन्न झाली त्या तत्वाविषयी मनामध्ये आस्तिक्य भाव उत्पन्न झाला माझ्या कुठल्याही अडचणीमध्ये त्या सद्गुरु, त्या सद्गुरु नाव आता माझ्या मुखामध्ये येत आहे किंवा कृष्णाचं नाव आता माझ्या मुखामध्ये येते ह्याचा अर्थ काय आहे की आपण तिथे पूर्णपणे स्थिरावलो आता त्या ठिकाणी समजा अनुग्रह देण्याची पद्धत नाही पण सद्गुरु तत्वांनी ओम नमो भगवते वासुदेवाय हा जप सांगून देह सोडलेला आहे समाधी घेतलेली तोच जप आपल्यासाठी आहे आणि इथे त्या जपातन पुढे पुढे जात असताना किंवा तो जप करून किंवा त्यातनं जे काही आपल्याला मिळणार आहे आणि सद्गुरु तत्वाबरोबर किंवा उपास्य उपास्यदैवताबरोबर जो आपला संयोग किंवा संबंध जोडला जाणार आहे त्यातनं आपल्याला जे काही मिळतंय आणि मार्गदर्शन होतंय ध्यानामधनं होतंय स्वप्नात मधनं होतंय अशा पद्धतीने आपल्याला त्या सद्गुरु तत्वाचा आशीर्वाद मिळतोय तो आशीर्वाद म्हणजेच अनुग्रह आहे वेगळ्या परत आता स्थानी जाऊन अनुग्रह घेण्याची आवश्यकता नाही पद्धतीचा अवलंब झाला पाहिजे असं काही नाही ज्या ठिकाणी तुम्ही शेवटचे येऊन थांबलेले आहात की आता इथून पुढे मला दुसरीकडे कुठे जायची आवश्यकता नाही तिथे त्या सद्गुरु तत्वानी जो काही उपासना मार्ग सांगितलेला आहे जो काही नाममंत्र हयात असताना देहात असताना सांगितलंय की तुम्ही सगळ्यांनी अमुक अमुक पद्धतीने उपासना करा तोच अनुग्रह समजायचा आणि त्याप्रमाणे उपासना करत राहायची तुम्ही शेवटापर्यंत पोहोचता <laughs> एका व्यक्तीने विचारलंय की त्यांची मुलगी बारावी सायन्सला आहे आणि तिला अनुग्रहाची इच्छा आहे पण कॉलेज क्लास बाकीच्या व्यवधानामध्ये जप होईल की नाही असं वाटतंय तर त्यांनीच तिला सजेस्ट केलं की तू रोज माळ जप कर आणि उठता बसता येता जाता जसा काही तुला वेळ मिळेल तू नाम घे असं त्यांनी त्यांच्या वैयक्तिक पातळीवर सांगितलंय तर हे चूक आहे का बरोबर आहे आपण हे मागेही अनुग्रहाच्या बोललेलो होतो की आई वडिलांनी सुद्धा मुलांच्यावर तो अनुग्रह लादू नका कि आम्ही सगळे घरामध्ये अनुग्रह घेतलाय तर ती मुलं त्यांची मानसिकता तिथपर्यंत पोचली आहे का त्यांच्या मनामध्ये तो सद्गुरु तत्वाविषयीचा भाव आस्तिक जागृत झालाय का तर तो तुम्ही तेवढा वेळ द्या ना अनेक लोक ती मुलं लहान असतानाच अनुग्रह देऊन मोकळे होतात किंवा त्या, त्या स्थानी घेऊन जातात आणि अनुग्रह देऊन मोकळे होतात नंतर तो मुलगा किंवा मुलगी काहीही त्यातलं करत नाही आणि मग पुन्हा हे सांगत राहतात की अरे तुझा एवढा अनुग्रह झालाय तू निदान एक माळ तरी जप कर तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये अजिबात पडायचं नाही प्रत्येकाचा आपापल्या सद्गुरु सद्गुरुतत्वाबरोबर जेव्हा कधी प्रारब्ध योगाप्रमाणे संबंध येणार आहे त्यावेळेला ते सद्गुरु तत्व तुमच्या मुलाला किंवा मुलीला त्यांच्याकडे बोलवून घेईल तुमच्या मुलांमध्ये तो आस्तिक भाव उत्पन्न होईल त्यांच्या आयुष्यात चार त्यांना गोष्टी लक्षात आल्या की ते बरोबर सद्गुरु तत्वाकडे जातील त्यावेळेला आई वडील म्हणून तुम्ही जे संस्कार केलेले आहेत ते त्यावेळेला त्यांना आठवतील आणि त्यांचं जे सद्गुरु तत्व असेल त्यांची जी उपासना असेल ती आयुष्याच्या एका विशिष्ट टप्प्यावर ती मुलांकडनं घडेल जर घडणं प्रारब्धयुगामध्ये नसेल तर ती मुलं हात जोडणार नाहीत त्या स्थानी ते येणार सुद्धा नाहीत तर तुम्हाला ते ऍक्सेप्ट करायला लागतं की तुमची मुलं आहेत म्हणून ती तुमच्यासारखीच वागली बोलली पाहिजेत असं नाहीये प्रत्येकाचा हा विषयच वेगळा आहे की तो परमेश्वराची उपासना करणार की नाही तो सद्गुरु तत्वाकडे जाणार की नाही त्याचा अनुग्रह होणार की नाही हा विषय त्याच्या प्रारब्ध वगैरे सोडून द्या त्याच्या कुठलीही जोर जबरदस्ती करून अनुग्रह घ्यायला भाग पाडायचं नाही हे सांगा की बाबा आपल्याकडे अमुक अमुक सद्गुरु तत्वाची उपासना आहे बघ तुला आवड असेल तर तू कर थोडंफार फार करावं अशी आमची इच्छा आहे आई वडील म्हणून पण ते त्यावर त्या, त्या व्यक्तीवर सोडून द्यावं ही गोष्ट हे करण्यासारखी नाहीये आता एका वि... साधकाला असा प्रश्न पडलाय की आपल्या ते रोज तेरामाळ आत्मशुद्धीसाठी त्या उपक्रमात ते सहभागी आहेत पण त्यांना आपले नक्की गुरु कोण याचा त्यांना शोध लागत नाहीये म्हणजे आधी ते ओम नम शिवायचा जप करत होते त्याच्यानंतर त्यांनी या उपासना मार्गावर आल्यानंतर रामनामाचा जप सुरू केला पण अनुग्रह त्यांचा अजून कुठेही झालेला नाहीये तर कदाचित माझ्यातल्या दोषांमुळे मला सद्गुरू लांब ठेवतायत का कारण एका सद्गुरूंच्या पुण्यतिथीच्या वेळेला त्यांना असं आत्म खूप वाटलं की हेच आपले सद्गुरू आहेत पण जरी सुद्धा तिथे समाधानही होत नाहीये जपामध्येही लक्ष लागत नाहीये तर नक्की करायचं काय एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की शंकराचा जप होतोय म्हटल्यानंतर शेवटी रामनामापाशीच तो येऊन थांबणार आहे शंकराची उपासना आपल्याला रामापर्यंत नेऊन पोचवते म्हणजे इथे शंकर हे स्वतः त्याच्यामुळे महाराज म्हणतात तस की जो शंकराचा भक्त आहे तो मला अत्यंत प्रिय आहे का कारण तो ज्या उपास्यदैवताचा म्हणजे शंकराची उपासना करतोय ते स्वतः शंकर भगवान हे रामाचं नाम घेत असतात कंठी धारण केलंय ना म्हणजे विष पचवलं म्हणजे ते समुद्र मंथनामधनं आणि मग ते कंठी रामनाम धारण केल्यानंतर तो झालेला झालेलाय त्याच्यामुळे राम रामाचं सगळं जी कथा शंकरांनी पार्वतीला सांगितलेली म्हणजे शंकर ही देवता पूर्णपणे रामनामामध्ये ध्यानात आहे आणि इथे राम स्वतः शंकराचं ध्यान करत असतात आणि आपण शैव वैष्णव हे भेद करत राहतो त्याच्यामुळे <laughs> ओम शिवायचा जप होतोय ना ह्याचाच अर्थ तुम्ही रामाकडे जाणार आहात आता रामाच्याकडे आलात रामनाम सुरू झालंय आता तुम्ही महाराजांकडे येणार आहात त्याच्यामुळे हळूहळू सद्गुरु तत्व तुम्हाला सापडणार आणि ते सापडेस्तवर किंवा तुमच्या मनामध्ये ती भावना कि महाराज किंवा कुठलंही तत्व सद्गुरु तत्व हे सद्गुरु रूपाने माझ्या आयुष्यामध्ये प्रवेश तवर ओम नम शिवाय आणि राम नाम हे घेत राहायचं एक ना एक दिवस सद्गुरु तत्व येणार आणि तुमच्या मनात ती जाणीव उत्पन्न होणार की हा आता हेच माझे सद्गुरु आहेत आणि अनुग्रह होणार जर त्या स्थानी अनुग्रह देण्याची पद्धत नसेल तर आपण मनाने एकदा त्या सद्गुरूंना मानलं आणि ते मानल्यानंतर त्यांच्या तत्वज्ञानानुसार आपण काम करायला सुरुवात केली त्याचे आपल्याला चांगले अनुभव यायला लागले ध्यानाचे किंवा कुठलेही आणि त्याप्रमाणे आपण आचरण शुद्धी आपली होत गेली आणि अंतकरण शुद्धी होत गेली ह्याचा अर्थ काय आहे की सद्गुरूंनी आपल्याला आशीर्वाद दिला।, दिला तो आशीर्वाद म्हणजेच अनुग्रह मानायचा आणि पुढे जायचं मग अशी सांगितलं सारखं त्याचा विचार करत बसायचा नाही की आता मी ज्या सद्गुरु तत्वाला मानतो तिथे ते हयात नाहीत त्याच्यामुळे अनुग्रह देण्याची पद्धत नाही तर आता माझं काही चुकतंय का, का किंवा आता अनुग्रहाचं काय असाच अनुग्रह का म्हणजे आशीर्वाद सद्गुरु तत्व तुमच्या पाठीशी उभय हाच अनुग्रह आहे त्यांनी नाम दिलं ना ते देहामध्ये आपण मग बघितलं की ते देहामध्ये असताना त्यांनी त्यांच्या शिष्यांना जे काही नाम सांगितलं असेल की तुम्ही अमुक अमुक मंत्र म्हणा आणि हे दैव त्याचं त्यांनी परंपरा सांगितली त्या परंपरेप्रमाणे आपण जायच त्याच्यामुळे ह्यांनी सुद्धा एका विशिष्ट टप्प्यावर सद्गुरु तत्व येणार तुमच्या मनात ती भावना उत्पन्न होणार आणि शक्यतो ना हे बोलू नका कोणाला की मला ना असं असं वाटतंय पण अनुग्रह माझा होतच नाही अजून किंवा मी जातो त्या ठिकाणी किंवा जाते पण माझं मन मला मागे खेचतं मग काय करू मग अनुग्रह घेऊ की नको हे चार लोकांमध्ये सारखं बोलत बसायचं नाही अनुग्रह घ्यायची वेळ आली ना की उठायचं आणि जायचं सद्गुरु तत्वापाशी आणि अनुग्रह घ्यायचा आणि यायचं ते सांगायची पण आवश्यकता नाहीये की मी अनुग्रह घेतलाय किंवा मी गुरु मंत्र घेतलाय बोलण्याची पण आवश्यकता नाहीये झालं ते दिला महाराजांनी तुम्हाला तुमची आणि महाराजांची दोघांचीच फक्त खूप चर्चा, चर्चा पण होते अनुग्रह या विषयावर खूप लोक एकमेकांशी चर्चा करत बसतात आता जेव्हा आपण अनुग्रहित आहोत सद्गुरूंच्या स्थानी जातोय तिथे जप उपासना केला की तो एक आनंद वेगळा असतो आणि तो आनंद ते चैतन्य ती ऊर्जा घेऊन आपण घरी परत येतो दोन तीन दिवस आपण त्याच स्थितीत असतो पण जसं जसं पुन्हा आपण प्रपंचाकडे तेव्हाही प्रपंच करतच होतो पण दोन चार दिवस झाल्यानंतर आपल्याला प्रपंचाकडे जसं अजून आपण जावं लागतो तेव्हा आपल्याला ती ऊर्जा ते चैतन्य ते तितकीच ती भावावस्था आपली टिकत नाही तर ह्याच्यासाठी काय करायचं ह्याच्यासाठी आपल्या घरामध्ये सद्गुरूंचं स्थान उत्पन्न करायचं आपल्या घरामध्येच गोंधावले उत्पन्न करायचं आपल्या घरामध्येच ते सगळं उत्पन्न करायचं म्हणजे आपल्याला असं वाटलंच नाही पाहिजे आपण जर एकीकडे म्हणतो की आपण महाराजांच्या घरामध्ये राहतो तर जे काही गोंदवल्याला किंवा इतर ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला सापडत ते आपल्याला घरातच सापडलं पाहिजे म्हणजे महाराज म्हणतात ना की मी तुमच्या इथेच आहे रामराया तुमच्या इथेच आहे आपल्या घरामध्येच आपण आपल्या सद्गुरूंचं स्थान उत्पन्न करायचं म्हणजे आपल्या घरात आपल्या महाराजांच्या फोटो पुढे बसलो ना की गोंदवल्यामध्ये बसल्यासारखं आपल्याला वाटलं पाहिजे म्हणजे सगळी हालचाल थांबते आपल्याला आपले, आपले सद्गुरू आपल्या घरातच सापडतात इकडे तिकडे सगळे ते चराचरामध्येच भरलेले आहेत ते सगळीकडेच आहेत ते त्यांच्या ठिकाणी आहेच आहेत ना ते सगळीकडेच आहेत जिथे नाम तिथे माझे प्राण ही सांभाळावी खूण हे महाराजांनी एकदा सांगितलेले त्याच्या आपल्या घरातच अक्कलकोट निर्माण करायचं आपल्या घरामध्येच सगळं आपण आपल्या घरातच उत्पन्न करायचं स्वामी तिथेच येणार महाराज तिथेच प्रकट होणार आणि तुम्ही अशी घरं पहा की ज्या घरामध्ये ते तत्व उत्पन्न झालेलं असतं ती मंडळी इकडे तिकडे कुठेही जात नाहीत ते म्हणतात मी माझ्या घरात स्वामी आहेत बसलेले ते मला रोज दिसतायत रोज मला त्यांचं अस्तित्व जाणवतं मी त्यांना सोडून मी दुसरीकडे कुठे जाऊच शकत नाही ती मंडळी घरातन बाहेर पण पडत नाहीत ते म्हणतात मला माझ्या घरात महाराज आहेत त्यांना सोडून मी कुठे जाणार अशी आपली अवस्था व्हायला पाहिजे ती अवस्था उत्पन्न करण्याचा आपण प्रयत्न करायचा आता जसं तुम्ही म्हणालात की महाराज इथेच आहेत हे आपल्याला माहिती आहे आपण नकळत म्हणून हे महाराजांच्या घरात राहतोय असं आपण म्हणतो महाराज करून घेत आहेत हे आपण सहजपणे म्हणतो पण मागे एकदा आपलं असं झालं होतं की त्यात सुप्तपणे करते पण तर आपण घेत नाही हे तपासून पहा मग हे तपासून हा कस विचारला होता आपण त्याचे चैतन्य प्रेरणा मध्ये हा विषय आलेला होता आणि एकांनी मला हा प्रश्न विचारला होता की असं कसं होऊ शकेल आम्ही खरंच असं म्हणतो की हे महाराजांनी घडवलं तर तेव्हाही मी त्यांना सांगितलं होतं की तपासून पाहायचंय जिथे आपण वरवरनं म्हणतोय का की हा सगळ्याचा महाराजच घडवतायत हे सत्यच आहे ना हे त्रिवार सत्य आहे सगळ्या गोष्टी महाराजच घडवतायत सगळ्या गोष्टी सद्गुरु तत्वच घडवत असतं सगळ्या गोष्टी परमेश्वरी तत्वच घडवत असतं पण त्या संदर्भामध्ये जर तुमचं कोणी कौतुक केलं तर तुमच्या मनात सुखाव भावना उत्पन्न होतीये का किंवा त्याविषयी नावं ठेवली तर तुम्हाला दुःख वाटतंय का आणि मग दोन्ही वेळेला म्हणायची हिंमत आहे का म्हणजे सुखाव भावना उत्पन्न झाली ह्याचा अर्थ करते पण आपल्याकडे आले आणि जर काही नाव ठेवली तर आपल्याला म्हणायची हिंमत आहे का की नाव ठेवू नकोस हे सद्गुरूंच्या इच्छेनी घडलेलं आहे ती त्यांची इच्छा म्हणून हे घडलंय तुला तु ते पटलं नाही म्हणून तू नावं ठेवतोयस पण ते सद्गुरूंच्या इच्छेने घडलेलं आहे आपल्याला त्यांच्या इच्छेमध्ये आपल्याला आपली इच्छा मिसळावी लागते त्याच्यामुळे दोन्ही ठिकाणी आपण कुठे करते पण नाहीये ना हे फक्त तपासून पाहायचंय कारण बऱ्याचदा सूक्ष्मामध्ये आपण ते करते पण घेतलेलं असत आपल्याला मनामधनं सुखाव हो, भावना उत्पन्न झालेली असते पण आपण ते दाखवत नाही आणि कोणी आपलं कौतुक करायला लागलं की ते कस स्वीकारणार म्हणून बऱ्याचदा मग आपण असं म्हणतो की नाही नाही ते महाराजांचं महाराज, महाराज सगळं घडवून आणतात पण मनामध्ये झालं बाबा आज <laughs> आपलं सगळं व्यवस्थित <laughs> कुठे काही अडचण आली नाही हे जे सगळं आहे ना हे त्या त्या माणसाला बरोबर कळत त्याच्यामुळे हे फक्त तपासून पहा एवढंच म्हंटलेलं आहे <laughs> तसं घडत असेल असं नाही घडत नसेल तर चांगलं पण घडत असेल तस आणि आपण केवळ त्याच खरंच करते पण आपल्याकडे नाही आहे ही भावना कशी मांडतो त्याच्या ते फार अवलंबून खूप त्याला बिटवीन द लाईन्स म्हणतात ना म्हणून एकानी ते हे केलं तर आम्हाला अर्थ सांगा पण प्रत्येक गोष्टीचा अर्थ सांगणं असं शक्य नाहीये कारण बऱ्याच गोष्टी बिटवीन द लाईन्स असतात त्याचा अर्थ आपल्याला समजून घ्यावा लागतो म्हणजे दादा कर्माचे करते पण आपण म्हणजे उदाहरणार्थ की आपण एखादं काही लिखाण केलं लेख लिहिला उदाहरण म्हणून तर तो लिहून झाल्यानंतर एक सुखाव भावना उत्पन्न होतीये का तपासून पाहायचंय आणि कळत असत की हे आपलं नाहीये काही हे आलेलं आहे ते हातनं फक्त उतरलंय मग कोणी कौतुक करत फार सुंदर तुम्ही लेख लिहिलात हा मग आपण म्हणणार नाही नाही ते सगळं महाराज लिहून घेतात हे सगळं सहज त्यांनी घडत महाराजांनीच लेख लिहून तुमच्याकडनं घेतलेला असतो त्यात नो no डाऊट अबाउट इट पण मनात जी सुखा व भावना उत्पन्न झालीय त्याच्यावर आपल्याला काम करायचं त्याच्यावर काम करायचं कुठलीच तरंग उठता कामा म्हणजेच कर्माचे करते पण आपण सोडायचंय का हो कर्माचं करते पण आपण का घेतलंय स्वतःकडे हा आपल्याला प्रश्न आपण विचारायला पाहिजे महाराजांनी साध सांगितलेलं आहे काय फळ मिळणार हे आज ठरवून कर्म करत असाल ना तर त्या कर्माचं करते पण तुमच्याकडे <nut> की नाही मी असं असं करणार आणि मला हेच फळ मिळणार हे, mm. हे जर आज तुम्हाला माहिती असेल तर त्याचं करते पण तुमच्याकडे काय फळ मिळणार हे तुम्हाला माहिती नाही त्याच्यामुळे त्याचं कर्ते पण तुमच्याकडे नाही मग महाराज काय सांगतात तुम्ही प्रामाणिकपणे कर्म करा आणि फळ भगवंतावर सोडून द्या जे काय फळ त्याला द्यायचे ते तो देईल त्या इच्छेमध्ये इच्छा मिसळून राहायचं म्हणजेच ही निष्काम भक्तीची अवस्था आहे का आणि पण कसं होतं दादा आपण म्हणताना अगदी हे शब्द नाही ना वापरत आहे निष्काम भक्ती कर्माचे करते पण सोडणं कारण आपण जेव्हा नामस्मरण करायला बसतो तेव्हा काहीतरी एक व्यावहारिक पातळी आपल्या मनात इच्छा येतात पण करायचं आपल्याला नामस्मरण निष्काम भक्तीने करायचं असतं मग हे दोन्ही कसं साध्य आपण मगाशी सुद्धा बोललो त्याप्रमाणे आपण भगवंताची भक्ती फक्त भगवंतासाठीच करायची त्यावेळेला जर आपण प्रापंचिक अडचणीतनं जात असू आपल्याला काही त्रासदायक गोष्टी होत असतील तर त्या प्रार्थना रूपाने फक्त निवेदन करायचे पण असं व्यवहार नाही करायचा की मला माझ्या मुलाला नोकरी लागू दे मी सव्वा लाख रामनामाचा जप करीन किंवा अमुक अमुक आजारपणातनं मी बरं होऊ दे मी अमुक अमुक एवढा जप करीन असं नाही आपण जप करत राहायचा आपला प्रारब्धयोग महाराज टाळतील आपला तो आजार पण सुसह्य करतील मुलाला नोकरी लागेल सगळं होईल पेशन्स पाहिजेत व्यवहार नाही करायचा उपासना करत राहायची प्रार्थना करत राहायची एवढ्या दोनच गोष्टी करायच्या पण अमुक घडू दे मग मी असं करीन अमुक घडू दे मग मी तसं करीन किंवा तसं करीन मग हे घडू दे असे व्यवहार नाही करायचे ते व्यवहार पहिल्या पातळीवर ठीक आहेत पण आपण थोडं पुढे गेलो की हे व्यवहार थांबले पाहिजेत म्हणजे असं पाहिजे की ठीक आहे सद्गुरु तत्वाला जे घडवायचंय ते घडवेल परमेश्वरी तत्वाला जे घडवायचे ते घडवेल आपण घेतलं पाहिजे शांततेत राहायला पाहिजे उपासना करत तरह राहायला पाहिजे आता एकांनी असं विचारलं की तेरा माळा आत्मशुद्धीसाठी यात पहिल्यापासून तुम्ही सांगत आलात की महाराजांचा म्हणजे असं आहे की ते सगळा जो तो काही अभ्यास आहे जे काही आपल्याला करायचं ते साधारण पंचेचाळीस ते पन्नास मिनिट या सगळ्या प्रक्रियेला लागणार आहेत आपल्याला पण त्यांचं म्हणणं आमचं पंचवीस ते तीस मिनिटात सगळं होऊन जातं मग आमचं चुकतंय का का तेवढं करून आम्ही उठाव नाही जर शांतपणे जप केला तर तेरा मळा व्हायला लागतातच पंचेचाळीस ते पन्नास मिनिट शांतपणे केला तुम्ही आज जायला पाहिजे ना ज्या अर्थी निम्म्या वेळामध्ये होतोय त्या अर्थी तुमचं फास्ट होतंय मग थोडासा प्रोलॉंग करायला पाहिजे नाहीतर मग पन्नास मिनिटं बसा मग सव्वीस माळा होती आडकाठी कशाची जास्त वेळ आपलं आप काय ठरलंय उपासना करायची आणि ती कमीत कमी पंचेचाळीस मिनिटं ते पन्नास मिनिटं व्हायला पाहिजे त्यामुळे जर तुमच्या वीस बावीस मिनिटातच तेरा माळा होत असतील तर पन्नास मिनिटापर्यंत सव्वीस माळा करा पण पन... पन्नास मिनिटं ते तासभर जप करा तेवढी बैठक आपल्याला गरजेची आहे बैठक ती सवय म्हणून आता प्रारब्ध योगाबद्दल पण मग अशी बोललो आपण की अनेक गोष्टी आपल्याला प्रारब्ध योगाने येत असतात आणि आपल्याला त्या भोगाव्याच लागतात तर ते बदलू शकत नाहीत का प्रारब्ध योग प्रारब्ध योग मागे पुढे करण्याचा अधिकार फक्त सद्गुरूंना आहे पण त्यांच्याकडे तो अधिकार असल्यामुळे आपण आपल्या मार्गाने फक्त उपासना करत राहणं आणि आलेला प्रारब्ध योग फक्त महाराजांना किंवा सद्गुरूंना विनंती करणं की तुम्ही माझा हा प्रारब्धभोग भोगण्यासाठी मला ताकद द्या hmm. आणि आपण नाम भरपूर घेत राहणं आपण आपल्या मनाची ताकद ते बळ सद्गुरूंच्या कृपेनी ते आणणं आणि सद्गुरूंना शरण जाणं एवढंच आपण करायचं बाकी तो योग त्यांनी कसा सुसह्य केलाय चार गोष्टी अजून घडणार होत्या त्या घडवल्या नाही आहेत पण आपल्याला त्या कळत नाहीत ना की सद्गुरूंनी त्या चार टाळल्या आहेत बरोबर आहे तुम्हाला काय माहिती तुमच्या प्रारब्धयोगात काय काय होत त्यातल्या दोनच गोष्टी वाटायला आल्या तेव्हा आपण एवढे रडणार मग उरलेल्या आठ गोष्टी सद्गुरूंनी परस्पर टाळल्या आहेत हे आपल्याला कळत नाही त्याच्यामुळे जे काही वाटायला येईल ना ते सद्गुरूंच्यावर विश्वास ठेवायचा आणि पुढे जात राहायचं भोगायचं आणि पुढे जायचं आता मगाशी मी म्हटलं तसं पंचवीस तीस मिनिटात त्यांचा जप होतोय त्याच्यामुळे आता तुम्ही सांगितलं की पन्नास जब की तुम्ही तुम्ही ही बैठक आहे त्याच्यामुळे उपास्य मानस पूजा करायलाच पाहिजे का की फक्त आम्ही पंचेचाळीस ते पन्नास मिनिटं आमच्या नामात रंगत असू किंवा तेच आम्हाला होत असेल तर काय काय आहे मानस पूजा करायला पाहिजे का ह्या प्रश्नातच करते पण घेतलेले आपण मागे हे बोललो कि करते पण कस सूक्ष्मा मध्ये आपण स्वतःकडे घेतो कि मी जपाला बसलो तर आसन घालून बसण्यात करते पण पुढे ते कसा जप होणार हे त्यांच्या हातात आहे मी मानस पूजा करायला सुरुवात केली इथपर्यंत आपलं करते पण बरोबर आहे ती कशी घडेल मानसपूजेमध्ये कुठलं सद्गुरु तत्व समोर येईल म्हणजे आपले सद्गुरू बसलेलेच आहेत ज्यांची आपण मानसपूजा करतोय किंवा उपास्य दैवत समोर आहे ज्याची आपण मानसपूजा करतोय पण अचानक आचा, असेही अनुभव मानसपूजेमध्ये येतात की सद्गुरूंचे सद्गुरु किंवा सद्गुरूंचे एखादे शिष्य असे समोर येतील दुसऱ्या कुठल्या तरी परंपरेतले सद्गुरू समोर येतील आणि ते तुमच्याकडनं मानसपूजा घडवतील काही वेळेला कोणीही समोर येणार नाही काही वेळेला काहीही होणार नाही म्हणजे सगळ्या गोष्टी ह्या त्यांच्या हातामध्ये आहेत आपण म्हणून असं ते होत नाही तर बऱ्याच लोकांनी मला विचारलं पण आहे की आम्ही जप करायला घेतला तर आमचा जपच होतो मानस पूजा करायला घेतली तर आमची फक्त मानस पूजाच होते आम्ही ध्यान करायला घेतलं तर मग आमचं फक्त निर्गुण ध्यानच होतं मग त्यावेळेला आमचा जप होत नाही आम्ही नुसते डोळे मिटून शांतपणे बसतो तर हे सगळं आम्ही वेगवेगळं असं केलं तर चालेल का तर त्याला उत्तर चालेल असंच आहे म्हणजे जरी ह्या सगळ्या गोष्टींचा अंतर्भाव त्या नामामध्ये असला तरी आता समजा तुम्ही अर्धा ते पाऊन तास जी काय आपली ठरलेली वेळ आहे तेवढा वेळ जप कराल मग पुढे दहा पंधरा मिनिटं मानस पूजा करा त्याच्या पुढे अजून दहा पंधरा मिनिट ध्यान करा दीड पावणे दोन तास करा कशालाही अडकाठी नाहीये कुठलाही त्याला हार्ड अँड फास्ट रूल नाहीये mm. तुम्हाला जसं कम्पॅटेबल आहे तुम्हाला जसं कम्फर्टेबल आहे जसं तुम्हाला छान वाटतंय जसं समोरनं सद्गुरु तत्व तुमच्याकडनं करून घेत तुम्ही फक्त सामोरे जायचं hmm. तुम्ही फक्त जाऊन बसायचं सद्गुरूंच्या पुढे आसन घालायचं आणि बसायचं सूक्ष्मामध्ये जाऊन मग तुम्हाला काय माझ्याकडनं जप करून घ्यायचंय घ्या काय मानस पूजा करून घ्यायची घ्या काय ध्यान करून घ्यायचंय घ्या हे सगळं ते करणारे तुम्ही काय करणार आहात तुम्ही फक्त आसनाला नमस्कार करायचा महाराजांना नमस्कार करायचा देवताला नमस्कार करायचा आणि सांगायचं मी बसलोय सगळ्या क्रिया पुढे आपोआप घडतात त्याचं करते पण आपल्याकडे घेऊ पण नाही आणि ते नसतं पण त्याच्यामुळे असे जर प्रश्न पडत असतील तर शरण जा सद्गुरूंना म्हणजे हे प्रश्न पडणार नाहीत <laughs> मग आता एकीकडे हे सगळं सद्गुरूच करून घेत आहेत मग आपण हा रोजचा जो जप करतोय तो महाराजांना अर्पण करावा का ह्यात पुन्हा तेच दडलेलं आहे की जप किंवा नामस्मरण हे स्मरण आहे आठवत <laughs> आहे काय भगवंत त्याचं नाम आपल्या मुखातन तो स्वतःच घेत असतो तर ते घेतलं म्हणजे ते, mm. ते भक्ति, 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 त्या क्षणीच हो अर्पण झाल्यासारखं आहे वेगळं आपण काय अर्पण करणार जे तोच आपल्या घेतोय ना परत ती वंदन भक्ती दास्य भक्ती सगळ्या भक्ती झाल्यानंतर परत आपण काय अर्पण करणार सगळ्या भक्ती आपण त्या त्या त्यावेळेला त्या होत असतात घडत असतात वेगळं काय करणार आपण अर्पण आपण फक्त सगळं झाल्यानंतर डोकं टेकायचं बस ते ज्या वेळेला श्रीराम जयराम जयजयराम येत त्याच वेळेला ते त्या भगवंताला अर्पण असतं ना तर मग सगळा एक तासाचा जप झाल्यानंतर आता मी तो तुला सगळा जप अर्पण करतो म्हणजे एक तास आपण स्वतः करत होतो असा त्याचा <laughs> अर्थ झाला जेव्हा एकदा मुखात न किंवा मनात श्रीराम जयराम जयजयराम आलं ते त्या क्षणीच चरणावर अर्पण झालं <laughs> त्या क्षणीत ते गेलं महाराजांच्याकडे किंवा रामापाशी ते अर्पण झालं मी काय परत आता वेगळं जाऊन अर्पण म्हणजे आपण काय परत अर्पण करण आपण रीते होतो ना ते रीते पण म्हणजे खरं तर भरलेलं असत सगळं पण सगळ्या अशुद्ध गोष्टी रित्या होतात अशा अर्थाने आणि भरत ते नाम असतं त्याच्यामुळे ते फक्त भरून घ्यायचं म्हणजे ती एक भावना आहे ती एक ऊर्जा आहे जी फक्त मनामध्ये हृदयामध्ये भरून घ्यायची अर्पण तर ते त्या त्याच वेळेला झालेलं असतं आणि ह्यासाठी अभ्यास पाहिजे श्रद्धा पाहिजे विश्वास पाहिजे पेशन्स पाहिजे पण मग आता हे सगळं जर का सद्गुरू आपल्याकडनं करून घेत आहेत अर्पणही त्यांच्याशी लगेच ते आपण त्यांच्या चरणी जात आहे मग ह्याला अपवित्र परिस्थिती किंवा पवित्र परिस्थिती कि असा काही जपासाठी महाराजांनी सांगितले ना आहे त्या परिस्थितीमध्ये नाम घ्या त्याच्यामुळे पवित्र अपवित्र ह्या गोष्टी भगवंताला लागूच नाहीत भगवंताचं नाम हे उपाधिरहित आहे त्याच्यामुळे तुम्ही मनातल्या मनात, मनात कारण ते स्मरण आहे त्याच्या मी अपवित्र स्थितीमध्ये आहे पण मनात जर श्रीराम जयराम जय जयराम चालू आहे जे तुम्ही थांबवू शकत नाहीये ना तुम्ही कुठे आंतरिक स्थिती आहे त्याच्यामुळे पवित्र अपवित्र हा विषय नामाला लागू होत नाही नाम हे पवित्र आहे त्याच्यामुळे तुम्ही कुठल्याही अवस्थेमध्ये घेतलं तरी ते पवित्रच आहे आणि तुम्हाला ती पवित्रता ते नाम देणार आहे आता ह्या भागाच्या शेवटाकडे येत असताना एक अतिशय महत्वाचा प्रश्न असा आहे की त्या व्यक्तीने विचारलंय मी ह्या उपक्रमात सहभागी आहे अनेकांचे मी प्रतिक्रिया त्याच्यावर वाचतोय बघतोय सगळं करतोय मला कुठलेच प्रश्न पडत नाहीत मग माझं काही चुकतंय का सगळ्यात चांगली अवस्था की काहीही आपल्याला प्रश्न पडत नाहीत काय म्हणजे एक विनोदाचा भाग सोडला तरी काही वेळेला नाही काही मनामध्ये येत किंवा कुठले प्रश्न पडत नाहीत तर ती पण एक सद्गुरूंची कृपा समजावी म्हणजे महाराज म्हणतात तसं की अति चिकित्सा केली की ते नाचत म्हणजे माणसाने चिकित्सा एका मर्यादेपर्यंत करावी म्हणजे महाराजांनी जे उदाहरण दिले ना की पेढा गोड आहे किती चिकित्सा करणार त्याच्यापेक्षा तो उचला खा म्हणजे त्याचा गोडपणा तुम्हाला गोडी कळेल ना तसे एखाद्या गोष्टीची नाम घेऊ का कसं घेऊ काय करू ठीक आहे एका लिमिट पर्यंत त्याची चर्चा किंवा चिकित्सा ठीक आहे पण एका विशिष्ट मर्यादेनंतर ती चिकित्सा झाली की त्याचं सगळं ते नास्त त्याचा विपर्यास होतो आणि जे खरं मिळवायचंय ते हातनं निसटून जात त्याच्यापेक्षा महाराज म्हणतात तसं ती चिकित्सा मर्यादेपर्यंत करायची मर्यादा ओलांडायची नाही ती चिकित्सा करण्यात सुद्धा मर्यादा ओलांडायची त्याच्या प्रश्न कुठलेही पडत नसतील ह्याचा अर्थ काय आहे की त्यांची उपासना त्यांना समाधान देते आणि त्यांना खरंच काही प्रश्न पडत नाहीये तर ही पण एक अवस्था चांगलीच आहे की प्रश्न पडतायत म्हणून ती काही अवस्था चुकीची अशातला भाग नाही <laughs> परत तो प्रश्न प्रश्न कारण ज्यांना प्रश्न पडतायत ते लोक म्हणतील की आता मग आम्हाला प्रश्न पडताय ना हे काय चुकतंय का आमचं तसं नाही आपण पहिल्यांदाच म्हणलंय चूक बरोबर हा विषय इथे नाहीये आपण मनाच्या अवस्थांचा फक्त अभ्यास करतोय हे जे सगळे आपण भाग करतोय त्या मनाच्या अवस्थांचे आपण फक्त चिंतन करतोय अभ्यास करतोय की काय काय हा काय पद्धतीने आपल्या मनाला आपण वळण द्यायचंय त्याच्यामुळे अमुक होतय म्हणून बरोबर अमुक होत आहे म्हणून चूक असं नाही तुम्हाला दहा प्रश्न पडत असतील तर त्या दहा प्रश्नांची उत्तरं मिळाल्यानंतर तुम्ही झपाटून ते नाम घ्या म्हणजे तुम्हाला अकरावा प्रश्न पडणार हे त्याच उत्तर आहे पहिले दहा प्रश्न का पडले हा विषय नाहीये पडलेत ना ठीक आहे महाराजांनी त्याची उत्तरं दिली महाराजांच्या तत्वज्ञानात महाराजांनी सगळ्या प्रश्नांची उत्तरं देऊन पण पुढे महाराज जाऊन हे सांगतात की एका लिमिटला ती चिकित्सा थांबवा एका मर्यादेला ती थांबवा आणि फक्त नाम घ्या विश्वास ठेवा आणि नाम घ्या बस एवढंच महाराजांचं सांगणंय तर आता ह्या दोन भागांमध्ये आपण अनेक शंका समाधान केलंय महाराजांनी अतिशय उत्तम त्यांचं साध्या सोप्या भाषेत उलगडून सांगितलंय त्यात ते सांगतायत श्रद्धा विश्वास पेशन्स आणि सतत नाम घेणं वाटचाल मिळणार आहे खूप खूप धन्यवाद दादा आज या सगळ्या साधकांचा आणि माझी इथे बसून खरच समाधान झालं आनंद झाला महाराज इथे आपण दरवेळेला जसं त्यांच्याकडनं जे काय स्पुरण येतं ते खर आणि जे माझ्या कडनं मी दरवेळेला हे सांगतो की तुम्हाला जे पटेल ते तुम्ही घ्या आणि त्याच्यावर काम करा जी गोष्ट तुम्हाला पटलेली नाही आहे ती तुम्ही सोडून द्या कुठलाही आग्रह नाही अट्टहास नाही जे काही महाराजांच्याकडनं स्फुरण रूपाने येतं तेवढं फक्त सांगण्याचा प्रयत्न असतो बस बाकी आपल्याला जे पटत ते आपण घ्यावं नाहीतर सोडून द्यावं कुठलाही आग्रह अट्ट काहीही नाही मनाच्या श्लोकात जसं म्हणाल म्हटलंय जयाचे नामे महादोष जाती जयाचे नामे गती पावी जयाचे जयाचेनी नामे घडे पुण्य ठेवा प्रभाते मनी रामचिंतित जावा त्या रामाला आपण प्रार्थना करूया आणि आजचा भाग तिथेच थांबूया आपदामपहारतारम दातारम संपदाम लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्य जय श्रीराम जय श्रीराम